डाइस पकड़ना, डाइस दूसरा है काम गॉडलेस है का, दोन मिनट माणूस एक पोडियम नहीं रखे हेलो हेलो आवाज येते का रे पाय बरोबर पाय जो हा भाऊ बे पोट्यो ओळखता का मले किती लोक माझे व्हिडिओ पाहतात हात वरत करा जास्त नाही आहे हा वरती आहे काय बर 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 आता याच्यानंतर पाहले लागन तुम्ही सध्या भारताचा युवा मोबाईलवर आहे पण ती नुसतं रील्स पाहण्यास बर्बाद आहे रील्स नाही का ज्या माय माऊलीनं 13 वर्षाचा पोटचा पोरगा या स्वराज्यासाठी अर्पण केला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मायनं ठेवलेला विश्वास सार्थकी केला पाहिजे पोट्यानं नाहीतर पोट्ट बापाचे पैसे असे उधळून लावते म्हणून ज्या मायनं विश्वास ठेवला हे स्वराज्य स्थापन करायचं आहे तुला असे या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर जिंकलेलं स्वराज्य बापानं कमावलेली प्रॉपर्टी जपून भी ठेवता आली पाहिजे या स्वराज्याचं संरक्षण रक्षण ज्या संभाजीनं केलं असे या स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्या इथं ज्या आता महिला बसल्या आहे इथं महिला बसल्या आहे ज्या माय माऊलीनं या महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले कदाचित त्या नसत्या तर ह्या घरी असत्या याच्या कडीशी एक लेकरू असतं आणि एक साडीनं शंभूड पुसत असतो अशा माऊलीनं पुण्याच्या अशा एरियात मुलींची पहिली शाळा चालू केली का जिथून जात होत्या तर पुण्यातल्या बायका शेण मारून फेकत होत्या म्हणून झोऱ्यात थैल्यात एक लुगडं जास्तीचं टाकून नेत होत्या का जातानी पुण्यातल्या बायका शेण मारतात आणि ते ठीक आहे तिथं गेल्यावर आंघोळ करायच्या आणलेलं लुगडं घालायच्या आणि मुलींना शिकवायच्या जातानी पुन्हा भरलेलं लुगडं घालायच्या कारण पुन्हा जातानी शेण मारत होत्या इतक्या बिकट परिस्थितीत मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्याच्यानंतर त्या माय माऊलीच्या मागं जो इठ्ठलासारखा उभा होता नवरा कसा असावा तर नवरा कसा असावा याचं जर तुम्हाला काही उदाहरण पाहिजे असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुले सारखा असावा आणि त्याच्यानंतर या महिलांना दिलेले शिक्षणाचे अधिकार या जगात या भारतात ज्यांना जगण्याचा अधिकार नव्हता ज्यांना समाजात राहण्याचा अधिकार नव्हता अशा माणसांना ज्या माणसाने जगण्याचा अधिकार दिला ज्या स्त्रियांना पुरुषाबरोबर खांद्याले खांदा लावून आपले कर्तव्य बजावण्याचा अधिकार दिला असे राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसींना आपल्या संस्थानात पहिल्यांदा आरक्षण देणारे एससी एसटींना आरक्षण देणारे या भारतामध्ये गोरगरिबाचे पोरं शिकले पाहिजे शहरात राहून शिकू शकत नाही त्यांना हॉस्टेलची चळवळ उभी करणारे छत्रपती शाहू महाराज अशा तमाम समाज सुधारकांना मी वंदन करतो या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आयोजक टीम आज माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांचा वाढदिवस आहे त्यांनाही या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो
अन चालू करतो। सगळ्यात पहिले सांगतो का मी वराडी भाषेत शिकवतो। माझे व्हिडिओ कोरोनाच्या काळात व्हायरल झाले, कोरोनात लोक मेले, कोरोना मले पावला। का म्हटलं? कोरोनात लोक मेले आणि मले पावला। तुम्हाले संधीचं सोनं करता आलं पाहिजे। कोरोनाच्या काळात लोक घरात बसून होते, मी घराच्या बाहेर होतो। माझे व्हिडिओ टोटली विदर्भाच्या वराडी भाषेत आहे। बरेचसे लोक आता मला ठाण्याला आमंत्रित करून केलं तर मी जवळपास 15 वेगवेगळ्या विषयावर बोलतो। आता एमपीएससी यूपीएससी करताना ए लक्ष द्या रे, आता विषय कसा आहे का आपले जे पोट्टे आहे हे सगळे मोबाईल पै बर्बाद आहे। हे कुठं गेले का रील्स तयार करण, हे व्हॉट्सअपवर 10 लाईनचा मेसेज वाचून आपली आयडियोलॉजी बनवते। पण लक्षात ठेवा, जर समाजाला न्याय द्यायचा असन, तुम्हाला जर समाजाला न्याय द्यायचा आहे, सारे लोक सांगते डॉक्टर बना, इंजिनियर बन, आयएएस बन, आयपीएस बन, ठीक आहे, कोणी म्हणते सीए बन, पण सालं कोणी सांगत नाही का माणूस बन? माणसातली माणुसकी मेली, निष्ठा मेली, म्हणून इकडले चाळीस तिकडे पळते। कवा आधे इधर आधे उधर, निष्ठा नावाची गोष्ट राहिली नाही। कोण ईडीचा धाक दाखवला पळाले तिकडं। अरे खरंच या देशासाठी काम करायचं असन, जर तुम्हाला ए लक्ष द्या, मी आता का सांगून राहिलो, ज्या ज्या लोकांना असं वाटते इथं जे पोरं बसून आहे मायबापही आहे त्याचे, ऐकून घ्या, ठीक आहे, जर तुमच्या पोराले पहिले माणूस बनवा। विषय असा आहे का हे पोट्ट गोर गरीबाचं पोट्ट तलाठी होते आणि तलाठी झाल्या गोर गरीबाचं कास्तकाराचं, हे पोट्ट त्या शेतकऱ्याकडून 7-12 घ्यायचं असं तर 200 रुपये घेते, याच्या फेणकाडावर लात मारायला पाहिजे लेखाच्या। मी अशा न्यूज ऐकल्या, तहसीलदार 500 रुपयासाठी निलंबित। अरे तू तहसीलदार झाला बरं, आपलं पोरग आता तुम्हाला सांगतो याले का सर्टिफिकेट पाहिजे, ठीक आहे, याची ऍडमिशन थांबली राहते, या एचडीओच्या ऑफिसमध्ये 17 चक्र मारते, सगळ्या जिल्ह्याच्या उपविभागाच्या, ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेटवर सही कोणाची, तर डिव्हिजनल, ठीक आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर, हे रांगीत लागते तिथे विचारते त्या, ठीक आहे, चपराशाले, अजी साहेब कुठं आहे, साहेब दौऱ्यावर गेले, कवा येईन साहेब, 5:00 येईन, 5 वाजेपर्यंत वाट पाहिजे, साहेब येतच नाही, साहेब कुठं गेले, घरी गेले, चहा पेक्षा कॅटली गरम राहते ते बाहेर उभं राहणार। पण तुम्हाला असं काऊन नाही वाटत का ह्या कास्ट सर्टिफिकेटवर सही करणारा जो माणूस आहे त्या खुर्चीवर बसासाठी मले कोणती परीक्षा द्या लागल? अशी कोणती परीक्षा आहे का मी तिथं बसीन, माझ्या हातात पावर येईन? म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का अजून आपल्या पोराला बरंचसं नॉलेज आहे नाही, कोण्या क्षेत्रात जायचं का जायचं हे लक्षात ठेवा। जर तुम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे, ठीक आहे, समाजाला न्याय द्यायचे 3 क्षेत्र आहे। किती क्षेत्र आहे, किती क्षेत्र आहे? हा 3 क्षेत्र आहे। पहिलं क्षेत्र कोणतं, ठीक आहे, आता कोणी सांगते? तुम्ही जर म्हणलं का मला राजकारणात जायचं आहे, तुमचा बाप ए बया झाला का तिकडे चालला मराले, हे आपलं क्षेत्र नाही, पैसा पाहिजे, अमक पाहिजे, ढमक पाहिजे, बदमाश लोकांचं क्षेत्र आहे, मग बदमाश आले निवडून दिलं ना तुम्ही, 500 की नट मटन की बोट न तेरे को चोट। राजकारणात जाऊ बरं, हे पहिलं क्षेत्र आहे राजकारण, कसं आहे सांगतो मी, कोण काढते तुमच्यासाठी गव्हर्नमेंट नोकऱ्या? अरे कोण काढते, अरे कोण काढते? सत्तेत असणारे लोक काढतात। शेतकऱ्याचं पुराला नुकसान झालं, नुकसान भरपाई कोण डिक्लेअर करते? कोण करते? सरकार। कोरोना आला लॉकडाऊन कोण लावते? सरकार। येऊन जाऊन त्याच्यावरच प्रश्न येते। हे जे राजकारणी लोक आहे हे तिथं सत्तेत जातात ना तुमच्यासाठी पॉलिसी बनवतात, मग आपले पोट्टे आहे का पॉलिसीत? किती जाते मग गेले पाहिजे? तुम्हाला सांगतो का आपले पोरं राजकारणात गेले पाहिजे, हे नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतले उभं राहिलं पाहिजे आपलं पोट्ट। त्याचा त्यांना जर म्हणलं बापा समोर मला राजकारणात जायचं आहे तर जाऊ दे त्याले। हे लक्षात ठेवा का राजकारणात जर गेला तर ह्या काही दिवस नगर सेवक राहीन, मग महानगरपालिकेचा महापौर होईन, ह्या महापौर झाला का याला आमदारकीची सीट देते पक्ष, हे आमदार झालं, हे आमदार झालं का हे मंत्री होते आणि जेव्हा मंत्री होईन आणि हे जर बहुजनाचं राहिलं एससी एसटी ओबीसी, ठीक आहे, आणि हे जर त्या विभागाचं मंत्री राहिलं तर त्याला माहित राहील का आपल्या समाजाला का भेटलं नाही
आपल्या समाजाला अजूनपर्यंत कोणत्या योजना पाहिजे होत्या? आपले पोटे गोरगरीब आहे, याला स्कॉलरशिप पाहिजे, ठीक आहे, याला एखादा कायदा करायचा आहे. त्या आयएएस ऑफिसरले सांगते कॅबिनेट सेक्रेटरी का असं लिही, माझ्या समाजाला भेटलं नाही. म्हणून आपले पोरं राजकारणात गेले पाहिजे. हे लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून शिकून आले, लॉची डिग्री घेऊन आले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉची डिग्री फॉरेनवरून जेव्हा घेऊन आले, हे मुंबईतलीच गोष्ट, हे इंग्रज चोट्टे होते तेव्हा भारतात, इंग्रज तर हे इंग्रज जेव्हा भारतात आले, ठीक आहे, तर आता भारतात मुंबई येतं हायकोर्ट होता, तर त्याले म्हणे इंग्रज म्हणे का यू आर अ बेस्ट लॉयर, तुम्ही खूप मोठे वकील आहे, तुम्ही का करा आता ह्या मुंबई हायकोर्टात वकिली करा आणि मस्त येशीचं घर देतो, बंगला देतो, इथं थाटामाटात राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का म्हणाव, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिलं का हे जे माझं शिक्षण आहे, हे माझं शिक्षण हे तुमची लाचारी पत्करण्यासाठी नाही आहे. या देशामध्ये आम्हाले जगण्याचा अधिकार नाही. एक मोठा समाज ज्याले या समाजात जगण्याचा अधिकार नाही, त्याला जोपर्यंत न्याय भेटणार नाही, जगण्याचा अधिकार मी प्राप्त करून देणार नाही, तोपर्यंत तुमची लाचारी पत्करणार नाही. आणि हे लक्षात ठेवा, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात जेव्हा या संविधान सभेचं मसुदा समितीचं राज्यघटना बनवायचं अध्यक्षपद जेव्हा आलं ना, तर या भारतातल्या सगळ्या लोकायले, स्त्री पुरुष, ठीक आहे, तो एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, सगळ्याले न्याय द्यायचं काम त्या माणसानं केलं. त्याचे एक वाक्य आहे, माझ्यात जर सूडबुद्धी असती तर मी 5 वर्षात या देशाचं वाटोळे करून टाकलं असतं, आणि खरंच केलं असतं, एवढा पॉवर आहे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ते 1920 आपल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा थेसिस, इकॉनॉमिकचा थेसिस सादर केला फॉरेनच्या युनिव्हर्सिटीत. त्याच्यात लिहिते थे का तुमच्या देशात जशी बँक ऑफ इंग्लंड आहे तशी आमच्या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्या. तेव्हा कुठं इंग्रज आहे, 1926 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी एक कमिशन स्थापन केलं हिल्टन यंग, आणि 1934 आरबीआय ऍक्ट केला. मग त्याच्या हातात जेव्हा पॉवर आला ना, मसुदा समितीचं अध्यक्षपद आलं, तेव्हा त्याला वाटलं का आता माझ्या हातात आहे पॉवर, मी या समाजाला न्याय देऊ शकतो, दिला न्याय. लय लोकायला असं वाटते, काही ओबीसी असं नाही तर त्याला असं वाटत असन का आंबेडकरांना माझ्यासाठी काय केलं. अबे लेका, ठीक आहे, त्या एससी एसटीच्या पहिले कलम 340 घातलं 41-42 अगोदर का या भारतात एससी एसटी व्यतिरिक्त जे इतर सामाजिक प्रवर्ग आहे, मागास प्रवर्ग, यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी भारताचे राष्ट्रपती एखादा आयोग स्थापन करेन. म्हणून मग ते मंडल आयोग, ठीक आहे, काका कालेकर आयोग हे जे स्थापन केले हे त्याचसाठी केले. लय लोकायले ओबीसी काही काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुरगुर राग करते, काही राग नका करू, तुम्हाला दिलं म्हणून ते 27% भेटलं नाही तर ते भेंड बी भेटलं नसतं लेगाले. अन स्वतः ओबीसी स्वतःले लय वरचढ समजते, काही ओबीसी वरचढ नको समजू घेऊ एससी एसटी पेक्षा, त्या लॉंग फॉर्म पाय पहिले चोट्ट्या, अदर बॅकवर्ड क्लास. अबे एवढा पॉवर आहे तुझ्या, तू ए लक्ष द्या, तुमच्या घरात असे 2 फोटो लावा, एक छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कोणी तुमच्या घरात एंट्री केली का ते फोटो पाहिल्यावर, तुमच्या घरात कोणी एंट्री केली का तो फोटो पाहिल्याबरोबर ते दांदरते, हे सालं कोण्या कॅटेगरीचं होय, तिकल होय का इकल होय, याच्यासोबत बोलायचं कस, इतका एका फोटोत पॉवर आहे, नुसत्या फोटोत. माझ्या घरात 2 फोटो लावले आहे, ते फोटो पाहिल्याबरोबर काही लोक दांदरते का, हे कोण्या कॅटेगरीचं होय. मला काही लोक एससी समजते, अबे मी एससी नाही होय, कुंब्याचं पोट्टो होय, पण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला म्हणून मी हे संविधान आणि आंबेडकर समजून सांगतो लोकायले. हा हे कोण सांगितलं म्हणून कोणाच्या दंगली फंगलीत जात नाही. मागच्या 2 महिन्यात महाराष्ट्रात 8 दंगली झाल्या, त्या मणिपूर सारखी परिस्थिती बिघडून गेली भाऊ या देशाची. या देशात मणिपूरसाठी या देशाच्या पंतप्रधानाला बोलायला वेळ नाही, आणि तो तिथं फॉरेनमध्ये जाऊन सांगते युक्रेन चुप बस तू भांडू नको रशियासोबत. अभि इथं आपल्याच भोगदाड बुजवता पुरी आहे, दुसऱ्याचे भोगदाड बुजवायला चालले हे. अरे इथं या देशात स्त्रियांना काही इज्जत आहे का नाही, त्यांची नग्न करून धिंड काढली जाते. अरे शहर में बस्ती में आग लगी तो अपने घर तक कब आ जाएंगी पता नहीं चलेगा भाई. हे लक्षात ठेवा, शहराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत कवा येईन याची वाट पाहू नका. हे तुमच्या हातात सोशल मीडियाचं भूत दिलं आहे, ट्विटर हँडलवर अकाउंट काढा. सिलेंडरचे भाव 430 वरून 1130 गेले, कोणी बोंबलाले तयार नाही.
अरे 1130 वर गेले कोणी बोंबलायला तयार नाही. डीएपीची बॅग कास्तकाराची भाऊ, हा 538 रुपयाची बॅग 1448 रुपये करून टाकली या बापून. त्या मा मी पेट्रोल टाकायला गेलं का तोंडातून असे भकाभक निघते. मी तर विचारतो बापूचा फोटो कुठं आहे, नारळ फोडतो या आरती ओय फोटो काढून टाकले आता. अबे पेट्रोल डिझेल तुम्हाला भरावं लागते ना. हा इथं बायकायला अर्धी तिकीट केली, अर्धी तिकीट पाहिजे का. हे किती वेळा भावाच्या घरी चक्र मारून भावजा येईल उभी तरी ठेवते का. किती वेळा भाऊ बोला तुम्हाला आणि भाऊजाईन उभी बी केलं पाहिजे. हा अर्धी तिकीट दिली इले का अर्ध पाहिजे सिलेंडर अर्ध पाहिजे. अरे पाहिजे का नाही. हा मग त्या ट्विटर हँडलवर अकाउंट काढा. माय बायको सिलेंडर आलं का डेंग 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 लावते माया मांग. मी तिला सांगितलं मलेच अधिकार नाही दिला संविधानानं, तू ट्विटर हँडलवर अकाउंट काढ. त्यांना सिलेंडर आणलं का एक सेल्फी मार म्हणलं असा ठीक आहे सिलेंडर घेऊन. आणि तिला म्हणलं डायरेक्ट टॅग कर म्हणलं हॅशटॅग मोदी हॅशटॅग अच्छे दिन हॅशटॅग उज्ज्वला दे पेलून म्हणलं. अबे हे वापरा हे कराय मास्तरनं ठेकाणा घेतलाय तुमचे प्रश्न मांडायचा. समजलं का. मले बदनाम करण्याचे प्लॅन झाले, माझ्यावर हमला भी होऊ शकते, मले धमक्या भी येते, मी कोणाच्या बापाला नाही भेट ठीक आहे. मनगटात रग आहे, कास्तकाराचं पोट आहे. माझे क्लासेस आहे वर्धेले, माझे युट्यूबवरचे व्हिडिओ पहा, फिनिक्स अकॅडमी नावाचं चॅनल आहे माय ठीक आहे. 8 लाख जवळपास सबस्क्रायबर आहे, मिलियन्स मध्ये लोक व्हिडिओ पाहतात, सगळेच पाहतात. महाराष्ट्राचे मंत्री गेंत्री मेहबूब दादा व्हिडिओ पाहतात. मी अचानक मंत्रालयात मागच्या वेळेस आलो होतो मुंबईले, मले माहीतच नाही हे प्रदेश अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचे, खरंच नाही माहीत. त्याने मले ओळखलं, अरे कराय सर कुठं म्हणे. त्या म्हणलं का मी मंत्रालयात आलो. माया सोबती पीए म्हणते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे म्हणते. हो का म्हणलं. खरंच नव्हतं माहीत. आता काही संपर्कच नाही आपला, आपण आपल्या तालात. आणि मी पदवीधरला उभो होतो, माझे व्हिडिओ व्हायरल झाले नागपूर मतदारसंघात. तिथं 33% वर वोटिंग नाही पदवीधरचं, 33. मी व्हिडिओ घेतले का पदवीधर मतदारसंघ कशासाठी आहे, त्याचं इलेक्शन कसं होते, या पदवीधरच्या आमदारानं विधान परिषदेत कोणते प्रश्न मांडले पाहिजे. जे पदवीधर बेरोजगार पोट्टे आहे लंग 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 हिंडून राहिले इथं, यायचे प्रश्न मांडले पाहिजे. तर तो मांडत नाही, तो भलतेच प्रश्न मांडते, तो आपल्या धुंदीत राहते. तिथं 52 वर्ष झाली आमच्या नागपूर मतदारसंघात बीजेपीची सीट निवडून येत होती, म्या पाल्ली. जिथं 33% मतदान होतं तिथं 66.5% मतदान झालं माय व्हिडिओ पाहून. त्याच्या सुप्रिया ताईनं बी माय व्हिडिओ शेअर केला, अमित ठाकरेनं बी केला ठीक आहे, आदित्य ठाकरे सगळ्यांनाच व्हिडिओ शेअर केले. हा व्हिडिओ जे पेलवला लोकांना सगळ्याच्याच नॉलेजचा होता. मी सगळं सांगतो लय लोकांनी इथं सायन्सचे पोट्टे असण, या स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी वाचा वाचते, सापेक्षवादाचा सिद्धांत, इज इक्वल टू एमसी स्क्वेअर. इज भेंड नाही माहित त्याला इज इक्वल टू एमसी स्क्वेअर. एखादं एमएससी आहे बीएससी आहे त्याला अल्बर्ट आईन्स्टाईनचा इज इक्वल टू एमसी स्क्वेअर समजलाच नाही, एमएससी करून तो समजत नाही. नाही नाही ते इज इक्वल टू एमसी स्क्वेअर आहे, त्याला ते डिराईव्ह करताय ते इकडून तिकडून एक पान चाल मोकया त्याला नाही माहित. बरं हे इथं बॉयलॉजीचे पोट्टे आहे काही काही, त्या पोट्ट्याले एक सिद्धांत आहे डीएनएचा सिद्धांत. अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून, जेनेटिकली गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे रूपांतरित होतात ठीक आहे, तो सिद्धांत आहे. हे पोट्ट पाठ करते जॉन ग्रेगर मेंडले, जॉन ग्रेगर मेंडले, जॉन ग्रेगर मेंडले द फादर ऑफ जेनेटिक सायन्स, द फादर ऑफ अबे चोट्ट्या. हो काय चार प्रयोग केला, वटाण्याच्या झाडावर, वटाण्याच्या झाडावर, अबे डुकऱ्या ते वटाण्याच्या झाडावर प्रयोग केला साऱ्या दुनियालेच माहित आहे, पण प्रयोग का होता हे नाही विचारायचं सर. अजिबात काही लेन देन नाही त्या वटाण्याशी नामचा. अबे पण वटाण्याच्या झाडावर प्रयोग का होता. नाही 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 असं थी जाऊ द्या ना, आपल्याला का करायचं. आता लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला आयुष्यात विसरणार नाही, सगळे विषय समजून घ्या. अभ्यास करणं जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. आता तुमच्या घरी शेती भीती नसेल, तुम्ही शहरात राहता, ज्याले वाटते का अभ्यास करणं कठीण आहे त्यांना माझ्याकडे या, 8 दिवस या, नाही खातर काढीन ठीक आहे, नाही खातर करीन ना पुन्हा अभ्यासच करायला लागा, पुन्हा म्हणानच नाही हे शेती भीती बेकार आहे, दुसरे धंदे करणं बेकार आहे,
माझ्याकडे या 8 दिवस, मी सांगतो कसं राहते. अबे त्या जॉन ग्रेगर मेंडले ना वटाण्याच्या झाडावर प्रयोग का केला माहित आहे? त्यानं दोन झाडं लावले वटाण्याची, एक पिव्या वटाण्याचं आणि एक हिरव्या वटाण्याचं. आणि त्यानं त्याचं संकर केलं, क्रॉस केलं फुलाचं. आता क्रॉस केल्याच्या नंतर क्रॉस केलेल्या झाडाले ठीक आहे शेंग लागली वटाण्याची. आता वटाण्याची शेंग लागल्यावर आता त्याले असं वाटलं का त्या झाडाले शेंगीमध्ये ज्या दाणे धरण ते दाणे कसे धरण, तर त्याले असं वाटलं का आता एक पिवळा वटाणा आहे आणि एक हिरवा वटाणा आहे. तर त्याले वाटलं का त्या शेंगीमध्ये एक हिरवा दाणा राहीन एक पिव्या दाणा राहीन, एक हिरवा राहीन एक पिव्या राहीन, एक हिरवा राहीन एक पिव्या राहीन, असंच वाटलं. आता मला असंच वाटलं ना, मी विचार करीन तर तो सायंटिस्ट होता, त्याले असं वाटलं का आता मी हे क्रॉस केलं, याचं संकर केलं, हायब्रिड केलं, आता याच्यात जे बी लागन ते हिरवं पिवळं हिरवं पिवळं असं लागन. पण त्यानं जेव्हा झाडाचं बी तोललं शेंग वाहिली तर त्या झाडात हिरव्याच वटाण्याचे दाणे होती, पिवळ्या होतीच नाही. सालं चुकलं का त्यानं डबल केलं तर प्रोग्राम थोच झाला, प्रोग्राम काही बदलला नाही. मग काउन जी सर असं काउन झालं, मग त्यानं काय केलं ते हिरवा वटाणा लावला, हिरवा वटाणा लावल्यावर जे झाड लागलं त्याले ज्या बिया लागल्या का नाही तर त्याले बिया लागल्या पिव्या वटाण्याच्या. अरे असं कसं, बी पेरली हिरव्याची आणि लागली का, बी पेरली पिव्याची वटाणे का लागले हिरवे, पिवळ्या पेरलं आणि हिरवं असं कसं झालं. आता हे आपल्याला लागू आहे, आपल्याला लागू आहे. आता ज्या ज्या मायबापाला असं वाटते का मी डोंबडा आहे माय बायको डोंबडी आणि पोट्ट गोरं झालं, आपलं होय का नाही, डाऊट आहे का काही बायकोर तुले? तुमचं पोरग तुमच्यासारखं नाही दिसलं तर बायकोवर डाऊट घ्यायचा नाही, बायकोनं नवऱ्यावर नाही घ्यायचा. जॉन ग्रेगर मेंडले म्हणते, मी नाही म्हणून राहिलो भाऊ, माय काही वैयक्तिक मत नाही याच्यात. आता तुम्हाला सांगतो, माई एक मावस बहीण आहे, तिचं नाव नाही घेत, बोमलन माझ्या नावाने. आता ते पाहिले सावळी, आमचे जवळही सावळे, बहीण जवाई बी सावळे, दोघ जण सावळे आणि पोट्टे असे हिरो सारखे झाले दोघे, पोट्टे हिरो सारखे आहे. हिरोले बस म्हणते मले ठीक आहे, मले डाऊट त्याले डाऊट, कितीची उपाध होय असं काउन झालं. तर तुम्हाला सांगतो जे आमचे जवाई होते बरं, माईचे माझ बहीण आहे, तिची माय सावळी आणि बाप आहे सावळ्या बरं, माय माई बहीण आणि माय जे जवाई आहे त्या जवायाचे आई सावळी काही कुट्ट आणि वडील गोरे चिट्टे होते. ए तो जॉन ग्रेगर मेंडले म्हणते का, हे लक्ष द्या, या पिढीचे गुण, या पिढीचे गुण लगेचच्या पिढीत उतरण याचं काही सांगता येत नाही. काही गुण सुप्त अवस्थेत राहते आणि काही कमजोर गुण प्रभावी होते आणि दुसऱ्या पिढीत उतरू शकते. समजलं का? म्हणजे तुमच्या आई वल्लाले अस्तमा आहे तर तुम्हाला होईनच याची गॅरंटी नाही, पण तुमच्या नातवाली होऊ शकते. समजलं का? मग ते त्याच्यात काही चांगले गुण आहे काही बदमाश गुण आहे ठीक आहे. तर मग आता त्यानं हेच सांगितलं का, आता पा मग ते जे गोरे पोरं झाले माझ्या मावस बहिणीले ते कोणासारखे होते? त्या वडील जे होते त्या वल्लाच्या वल्लावर गेले होते ते, म्हणून कवा पवा म्हणते बापू आप्पाजीवर गेला म्हणते आप्पाजीवर अभि म्हणते ना. म्हणून समजून घ्या, जगात अभ्यास करणं सोपी गोष्ट आहे, समजून घेता आला पाहिजे ठीक आहे. जगातली अभ्यास करण्याच्या व्यतिरिक्त सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही घरी अभ्यास करा, घरी जर अभ्यास करत बसले तर आई घरी जवळ येते, बाबू जेवण घे ना मा, चोप काय चाप काय करते, बाबू भूक नाही लागली का मा, चहा पेत का, चहा मांडते गरम गरम, चहा सोबत बिस्किट आणते, ज्याले ज्याले असं वाटते त्यांना माझ्याकडे या, वावरात नेतो तुम्हाला, 12 वाजते आणि 1 वाजते डबा नाही आणत, त्या सोयाबीनच्या ढिगाऊन वाट पाहा लागते डबा आला नाही अजून, त्याच्यातही डबा येते भाजीत मीठ नाही राहत ना, खालतही डब्यात मीठ नाही राहत, खात अशीस असं आहे. म्हणून पहिलं क्षेत्र आहे का आपले पोट्टे राजकारणात गेले पाहिजे, कुठे गेले पाहिजे, हा या राजकारणातून मंत्री होऊ शकते, पॉलिसी मेकिंग मध्ये गेले पाहिजे आपले पोट्टे, कुठे गेले पाहिजे अभि, कुठे गेले पाहिजे, हा या देशाच्या पॉलिसी मेकिंग मध्ये असलो पाहिजे ना आपण. दुसरं क्षेत्र कोणतं आहे सर? तर दुसरं क्षेत्र आहे एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेतून कलेक्टर बना, युपीएससीच्या परीक्षेतून
काउन कलेक्टर बना तर तुम्ही कलेक्टरचा पॉवर पाहिला असन कोरोनात. कोरोनात एक आदेश आहे व्हॉट्सअपवर, ठीक आहे, चहाचे दुकानं, भाजीचे दुकानं, फळ्याचे दुकानं, मेडिकल सारे बंद, पुरे शटर एक आदेशात खाली. दुसऱ्या दिवशी आदेश आहे भाजीचे दुकानं, फळ्याचे दुकानं, मेडिकल उघडे, बाकी ढोबर खाली. दुसरी सही कोणाची सही? कोणाची सही? कलेक्टर. जाऊन पहा कॅबिन मध्ये अशी मांग राजमुद्रा राहते, अशी खुर्ची राहते, 40 खुर्च्या समोर राहते. पॉवर पहा, अबे कलेक्टरचा पॉवर पहा, ठीक आहे. बॅग वागवाली एक माणूस, गाडीचा दरवाजा उघडली एक माणूस, एक बंदूकधारी कॉन्स्टेबल, सिक्युरिटी गार्ड, ठीक आहे. राहले बंगला, ए भाऊ राहले बंगला, बंगल्यात चार नौकर स्वयंपाक करायले, त्याची बायको महाराणीच राहते, तिले काही कामधंदेच नाही, तिच्या गोडाऊनले माल जमा होते इकडं, तर ते सकाळी संध्याकाळी जिम लावते, अब कामच नाही ना काही, महाराणीच आहे ते, ठीक आहे. ए भाऊ सारं गव्हर्नमेंट, गाडी गव्हर्नमेंट, गाडीतलं पेट्रोल गव्हर्नमेंट देते, फक्त पोट्याले बायको देत नाही, पुरील नवरा देत नाही, बाकी तुमचं तुम्ही पहा म्हणते. मग एवढं सगळं गव्हर्नमेंट देते अन ह्या जर युपीएससी परीक्षा पास झाला, त्याचे 3 टप्पे आहे, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू, पण इतकी सोपी परीक्षा नाही आहे, जगातली दुसऱ्या क्रमांकाची कठीण परीक्षा आहे, समजलं का? ए पण का क्रायटेरिया का युपीएससी परीक्षा द्यायचा सर? क्रायटेरिया युपीएससी परीक्षा द्यायचा क्रायटेरिया एनी ग्रॅज्युएट, 9% क्रायटेरिया, इफ यू कुतु कुतु पास देन यू आर ऑल्सो इलिजिबल. काय म्हणलं? बिकॉज आय एम कुतु कुतु पास, बीएससी 4 वेळा लगातार नापास आहे मी, समर विंटर समर विंटर, आणि मी तुमच्या समोर उभा आहे ठाण्यात. माणसाचं आयुष्य मार्कलिस्ट बनवत नाही हे लक्षात ठेवा. ज्या ज्या लोकांना असं वाटते का मार्कलिस्टच आयुष्य बनवते, हे साप खोटं आहे. माणसाचं आयुष्य मार्कलिस्ट बनवत नाही, ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का नागपूर युनिव्हर्सिटीला ज्या संताचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हे फक्त 7वा वर्ग पास आहे, आणि त्यांच्या ग्रामगीतेवर हजारो लोक पीएचडी करून राहिले. जो माणूस अनपढ आहे, जो माणूस अनपढ आहे त्याचं नाव अमरावती युनिव्हर्सिटीला आहे राष्ट्रसंत गाडगे महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, समजलं का? ए बयार लोक इतिहास घडवतात आणि सुज्ञ लोक त्याचा इतिहास वाचतात. म्हणून येडं बनणं आवश्यक आहे या जगात, आणि येडेच इतिहास घडवतात हे लक्षात ठेवा. आयुष्य लहान असलं तर पाहिजे, आयुष्य लहान असलं चालते, पण महान असलं पाहिजे. अबे भगतसिंग किती जगले बे, किती जगले भगतसिंग? 23 वर्ष. किती वर्ष? इतिहासात सुवर्ण अक्षरांचं नाव आहे भगतसिंगाचं, समजलं का? म्हणून हे लक्षात ठेवा, इतकी सुंदर लोकशाही आहे जी या देशाची, तुम्ही फक्त याच सिस्टीम मध्ये एवढी सुंदर लोकशाही, एवढी सुंदर राज्यघटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, का या देशात ग्रामपंचायतचा सदस्य माणूस विलासराव देशमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकते, अजून का पाहिजे ते? या देशात पेपर वाटणारा माणूस डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महामहिम या देशाचे राष्ट्रपती होऊ शकते, आणि या देशात चाय इकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकते. फक्त चाय कुठे इकला आणि कोणी पिलं माहित नाही, अजून का पाहिजे? अरे बरोबर आहे ना भाऊ, आमच्या बापून 3 ठिकाणी फोटो नाही काढले. जर तिथं म्हणजे एवढाच फोटोचा शौक आहे तर 3 फोटो काढा लागत होते, एक लग्न करतानी, एक डिग्री घेतानी, आणि एक चाय इकतानी. अरे बरोबर आहे का नाही माय? फोटो इथं काढा लागत होते साली, इच्छे फोटोच नाही. अन म्हणून आपले पोट्टे युपीएससीची परीक्षा पास झाली तर त्याला मसुरीले ट्रेनिंग देते भाऊ, 5 स्टार फॅसिलिटी आहे, कपडे रूमच्या बाहेर ठेवले, दुसऱ्या दिवशी मस्त चकाचक प्रेस करून येते, एकाच्या घरी खाले नसन भेटत तेवढं खाले भेटते, तिथं भारतभर फिरवते लेकाले या राज्यातून त्या राज्यात. ते ट्रेनिंग पूर्ण झालं 1.5 वर्षाचं का त्याले बनवते जिल्हा परिषदेचा सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, नाही तर त्याला बनवते एसडीओ. त्याले तिथं 5-6 वर्ष घासला का त्याले करते मग जिल्ह्याचा कलेक्टर.
त्याले प्रोबेशनल पीरियड म्हणते त्याले त्याले पहिले ठीक आहे प्रशासनाचं ट्रेनिंग देते 5-6 वर्ष. ए मग ते कलेक्टर झालं, ए ते कलेक्टर झालं का ते कलेक्टर झाल्यावर त्याला 8 वर्ष तिथं घासते चांगला आणि तिथून करते 5 जिल्ह्याचा हेड, 6 जिल्ह्याचा हेड, डिव्हिजनल कमिशनर किंवा महानगरपालिका आयुक्त. ठीक आहे, आयएएस असते ते आयएएस, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, युपीएससी परीक्षा घेते. सर हे परीक्षा कशी असते जी? ए भाऊ एकच परीक्षा, एक परीक्षा, 29 प्रकारच्या पोस्ट भरते. हे सगळं सांगितलं आहे मी, माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पहा, सब सिलेबस मिलेबस सब सांगून टाकलाय, 1000-1500 व्हिडिओ असल, सब वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ आहे. इंदिरा गांधीची हत्या आणि ऑपरेशन ब्लू स्टार, राजीव गांधीची हत्या आणि लिट्टे, असे विषय आहे का तुम्हाला कुठंच भेटणार नाही. याच्यासाठी पुस्तकं वाचा लागते मोठ्याले. मी वाचले, मी तुम्हाला रेडीमेड सांगून राहिलो एका अर्ध्या तासात. ठीक आहे, नोटा कशा छापल्या जाते, भारत गरिबाचा देश, गरिबाचा देश म्हणते अजित सर, रिझर्व्ह बँक आपली सायनाजी कागदाच्या असतो नोटा, इकडून टाकल्या असत्या, टरटर तिकडून काढल्या असत्या, डायरेक्ट 2000 बंडल इथं आणला असता, बाहेर चौकात उभा केला असता, ए बीपीएल सगळे लाईनीत लागा रे, सगळ्याले करोडपती करू, असं काम नाही करतायत. रिझर्व्ह बँक आपलीच आहे, कागदच टाकायचे ना, इकडून कागद टाकले तिकडून 2000 कचकन, पण असं काम नाही करतायत. हे बी सांगितलंय मी, लय विषय आता युपीएससी म्हणलं का 14-15 विषय वाचा लागते, खतरनाक विषय आहे, मजा येते युपीएससी करताना, एमपीएससी करताना. मग इकडे लक्ष द्या, हे पोट्या बसा बे पटपटा, लेट येते मुरदार लेट, बसा. हा लक्ष द्या, का चालू होतं जी आपलं, विसरलो मी. हा युपीएससी, युपीएससी का सिलेबस, हा तर हे लक्ष द्या रे. ठीक आहे, युपीएससीची परीक्षा द्यायची आहे तर युपीएससीच्या परीक्षेसाठी काय सिलेबस लेत, काहीच नाही भाऊ. 10वीपर्यंत जे शिकले ना ते डबल शिका लागते. मला तर कवा कवा लाज येते का, डोकसो आपटाव का कुठं का, ठीक आहे माराव का. अबे त्या पीएसआय, ठीक आहे, काही काही लोकांचं स्वप्न असते मी सिंगमच झालो पाहिजे, सिंगम टणांग टणांग टँग टणांग टणांग, इथं 2 स्टार कमरीले बंदूक, बर एवढं स्वप्न घेऊन येते पुण्यात. पीएसआय पोलीस सब इन्स्पेक्टर, बरं काय मग पोलीस सब इन्स्पेक्टर वाचा आहे तर पिलिमचा 1 पेपर, मेनचे 2 पेपर, मेन्सले काय मराठी ग्रामर, काय मराठी ग्रामर. आता हे बंदी इंग्लिश मध्ये शिकलेले बैताड आहे, पुरे फुल इंग्लिश, त्याला भेन माहित नाही. माझ्याकडे येते काय काय सर अजी आमचं पोरग फुल इंग्लिश मध्ये आहे, मग एड्रिंक पिए मर, मला सांगून राहिला का मराठी नाही शिकला तर, तुला घातलं इंग्लिश मध्ये बंद त्याला तुपात तैलन त्याला. अबे मराठी ग्रामर आहे मराठी ग्रामर, बरं मराठी ग्रामर मध्ये काय माहित आहे का, क ख ग घ अमाय बाई, कितव्या वर्गात शिकला, पहिल्या. आता याले पहिल्या वर्गात न्या लागते, नाही जोड्यानं हाणाव का. अबे हो बरं त्याच्यात काय माहित आहे का, बरं त्याच्यात आहे का, त्याच्यात काय सांगतो तुम्हाला, त्याच्यात आहे, ठीक आहे त्याच्यात काय सांगतो तुम्हाला. मग ए अभ्यास कसा करायचा समजून घ्या, आता जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे अभ्यास समजून घेणं. माया गावात ए मग तिथं प्रश्न विचारते पीएसआयच्या मेन्सले, खालील पैकी कोणतं विशेषण आहे. आता विशेषण तुम्ही शिकले नाही का, शिकले हा पोट्ट रट्टा मारते, नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द, नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द, नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द, विशेषण विशेषण, अबे डुकऱ्या. आणि उदाहरण कायच्यातले वाचते, पुस्तकातले, आंबट बोरे, अबे चोट्ट्यात हे बोराची डिलिव्हरी झाली तवापासून आंबट आहे ते, कडू कारली त्याचं शिजर झालं होतं हॉस्पिटलमध्ये तवापासून ते कडू आहे. अबे पुस्तकातले उदाहरणं कायले वाचून राहिला, हे लक्षात ठेवा, हे जे पुस्तकं लिहिल्या गेले ना हे समाजाचं ज्ञान घेऊन पुस्तकं लिहिल्या गेले, पुस्तकं वाचून समाज बनला नाही. म्हणून मार्केटमधले उदाहरण शोधा. मग मी उदाहरण का देतो पोट्याला माहित आहे, माझ्या गावात 3 महादेव आहे. किती महादेव आहे, महादेव नावाची माणसं किती आहे, महादेव नावाची माणसं किती आहे, 3. आता माझ्या गावातल्या एखाद्या पोट्याला बोलावलं, दे इकडे इकडे जा बरं महादेवच्या घरी, त्याला महादेवच्या घरी जा म्हणलं का, मले ते पोट्ट क्रॉस क्वेश्चन करते, कोणत्या महादेवच्या घरी जाऊ, कोण काऊन तर महादेव किती आहे. मग माया गावातले लोक एवढे तुफान आहे का, माया गावातल्या लोकांना महादेवले नाव ठेवले आहे. एक आहे काया काया ढूस, त्याला म्हणते डोमडा महादेव, काय म्हणते डोमडा महादेव. एक काने कडक इस्त्रीचे कपडे घालते प्रेस करून, कडक व्हाईट कपडे, बस स्टँड राखते नुसतं मांडव्याचं बस स्टँड,
त्याले म्हणते लखपती महादेव. काय म्हणते? अनाय ए गाई राके एवढ्याला लटा आहे, त्याच्या लटा असे केस एवढ्याला वाढले आहे. त्याले म्हणे लटाऱ्या महादेव. काय म्हणते? मग म्या जर म्हणलं पोट्याला बाई इकडे डोंबड्या महादेवच्या घरी जात, पोट्ट डोंबड्याच्याच घरी जाईन. मग विशेषण गायले म्हणते महादेव कसा रे तर डोंबडा, महादेव कसा रे तर लटाऱ्या, महादेव कसा रे तर लखपती. का वय हे? अबे का वय? तुमच्या सोबत्याले तुम्ही नाव ठेवता असे ठेवता का नाही? तेच वय विशेषण. कायले खड्ड्यात धसाले पुस्तकातले उदाहरण पाठ करा लागते बे. समजलं का? ए मग मराठीत विचारते ठीक आहे. पीएसआयच्या परीक्षेला खालील पैकी ओष्ट वर्ण कोणता? आता ओष्ट पाहावे. ओष्ट म्हणजे का? ओट. ओटाबद्दल जास्त काही तुम्हाला सांगायचं काम नाही. पा कसे हसून राहिले, भल्लेच हुशार बे तुम्ही. अबे ओष्ट म्हणजे का? ओट. आता हे बा ओष्ट वर्ण हे बा प फ ब भ प फ ब. का हलून राहिले? अबे का हलून राहिले? ओट. हे जर म्या ओट असे पकडले फ फ व फ जमते का? आणि हे जर इथून काही 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 जन्मता टराडलं राहते, टराडलं फाटलं इथं, तर त्याचा पप भो बी पॅन्ट फाटल्यासारखा फाटते फर फर प फ ब भ. अबे दंतवर्ण आहे दंत. दंत म्हणजे का? दात. पाठ करावं लागते का बे ते? काऊन त्याला दंत म्हणलं? तशी जीभ मागं घ्यावं लागते अशी. हे बा दंतवर्ण आहे त थ द द त थ द द त थ द द. काऊन दंत म्हणलं? दंत म्हणजे दात. अशी मागणीने रपकन 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 काय ले ठोस मारावं लागते दात आले. उच्चारून पाहा का तुम्ही? त त हा सर बरोबर आहे त त. अबे हे पाठ करावं लागते का? अबे पाठ करायची गरज आहे का? नाही. किती सोपा आहे जी, किती सोपा आहे. अभ्यास जर असा केला ना भाऊ, आयुष्यात नाही विसरत आयुष्यात. पण तुम्ही अभ्यास का केला माहिती आहे? रट्टा मारला बम भूकंपट्टी गेली आ घोटू घोटू अभ्यास. समजून घ्या ना ते. मग हे आपलं पोट्ट कलेक्टर झालं पाहिजे. कलेक्टर हे तिथून युपीएससी जी पेपर असते फिलिम्स, फिलिमचे दोन पेपर एकाच परीक्षेतून 29 प्रकारच्या पोस्ट भरल्या जाते. 1200 जागाची ऍड येते दरवर्षी युपीएससीची. त्याच्यात 100-150 आयएएस राहते. आयएएस कलेक्टर ज्याला जास्त मार्क तो कलेक्टर बनते, ज्याला कमी मार्क त्याला भेटते आयपीएस. जिल्ह्यात एकच माणूस राहते ठीक आहे आयपीएस, ज्याच्या खांद्यावर लिहून राहते आयपीएस इंडियन पोलीस सर्व्हिसेस. इथं राजमुद्रा दोन तलवारी, बाकी मपो मले पोसा नाही बे. महाराष्ट्र पोलीस बाकीच्या ठीक आहे. आयपीएस साधं काम नाही आहे. ए तुम्हाला जर या भारतात ईडीचा प्रमुख व्हायचं असं, ईडी येऊन जाऊन ईडी कोणाच्या उरार. ईडीचा जर प्रमुख व्हायचं असन तर युपीएससीतून आयआरएस नावाची परीक्षा पास करा, इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस ठीक आहे. तुम्हाला जर सीबीआयचं प्रमुख व्हायचं असन सीबीआय, तर सीबीआयचं प्रमुख व्हायचं असन तर तुम्ही युपीएससीतून आयपीएस व्हा. तुम्हाला वयाच्या 25 आत झाले तर तुम्ही सीबीआयचं प्रमुख होऊ शकता. भारताची गुप्तहेर संघटना आहे रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग, याचं हेड वाचा हेड ठीक आहे. चेअरपर्सन वाचा आहे तर युपीएससीतून आयपीएस व्हा. आणि ज्याला वाटते का माय नोटावर सही असली पाहिजे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर झालो पाहिजे तर आयएएस व्हा. तुम्हाला तिथं नेते हा पुरी दुधावरची साय आहे म्हणलं हे आयएएस आयपीएस. आयपीएस मग त्याच्या खालता आयएफएस इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, बाहेर देशात आपलं एम्बेसी आहे त्याच्यात राजदूत असते तो सुद्धा युपीएससी पास असते. त्याच्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस जिल्ह्याचा फॉरेस्टचा प्रमुख, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस पोस्टाचा प्रमुख, इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस इन्कम टॅक्स जीएसटीचा प्रमुख. कोण? आयआरएस युपीएससी परीक्षा पास. पुऱ्या सुपर क्लास वन पोस्ट आहे. आणि सुपर क्लास वनच्या खालत मग कलेक्टरच्या खालत डेप्टी कलेक्टर, एसपीच्या खालत सुप्रिटेंडंट ऑफ पोलीसच्या खालत डीवायएसपी, कमिशनर असं ठाण्यात तर कमिशनरच्या खालत एसीपी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ठीक आहे. एसीएसटी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स, दारूच्या दुकानावर दारूच्या कंपनीवर 10% ए बंपर बा पॅक कर दोन कोके ठीक आहे. तर एसीएसटी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स ठीक आहे. त्याच्यानंतर नायब तहसीलदार, तहसीलदार एसडीओ बीडीओ ह्या सगळ्या पोस्ट. एमपीएससी राज्यसेवा नावाची परीक्षा आहे, दोघांचा सिलेबस सेम आहे, सेम युपीएससीचा आणि एमपीएससीचा सिलेबस. ले काय तर 10वी पर्यंतचा आहे, 10वीच्या वर काही वाचायचं नाही.
म्हणून ते सांगते का एनसीईआरटी वाचा, स्टेट बोर्ड वाचा, थेट डबल वाचा लागते पुन्हा। मग यूपीएससी ची परीक्षा 29 प्रकारच्या पोस्ट, एमपीएससी राज्यसेवा त्याच्या खालच्या क्लास 1 पोस्ट आणि एमपीएससीच्या क्लास 2 पोस्ट आहे, पीएसआय सिंगम, ठीक आहे। मग असिस्टंट एसटी आहे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर। तर आता इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, मग आपले पोट्टे तिथं गेले पाहिजे, हे पोट्ट कलेक्टर झालं, हे कमिशनर होते डिव्हिजनल कमिशनर, आणि हे मग फेकाली आलं, रिटायरमेंट आलं का याले करते महाराष्ट्राचं कॅबिनेट सेक्रेटरी। हे जेव्हा एखाद्या विभागाचं कॅबिनेट सेक्रेटरी राहते तेव्हा याले नॉलेज राहते, 20 वर्षाचा अनुभव राहते, आणि हे जर ठीक आहे एससी एसटी एनटी व्हीजेएनटी ओबीसीचं असन, आणि याले जर आपल्या समाजाबद्दल जाणीव असन का आपला समाज कितपत पडला आहे, आपल्या पोट्याले स्कॉलरशिपचे पैसे वाढून जायचे, महागाई वाढली, हे नवीन स्कीम लॉन्च केली पाहिजे, कायदा करताना का लिहायचं हे त्यालेच, कायदा करताना का लिहायचं त्या कायद्यात हे त्यालेच माहीत राहते। अर्धे राजकारणी 4th वर्ग 7th वर्ग असतात, काही शिकलेले असतात, बाकीच्या डिग्री बी डुप्लिकेट आहे, डिग्रीवर युनिव्हर्सिटीचं नाव बोगस आहे, तुम पाहिलं असन, ठीक आहे। मग असं काम आहे भाऊ, म्हणून हे शिकलेले असतात, ब्युरोक्रॅट्स म्हणतात त्याले, आपले पोट्टे ब्युरोक्रॅट झाले पाहिजे। दुसरं क्षेत्र, आता तिसरं क्षेत्र कोणतं आहे सर, हे लक्ष द्या रे, तिसरं क्षेत्र कोणतं आहे, तर तिसरं क्षेत्र आहे आपले पोट्टे त्या क्षेत्रात जातच नाही, येऊन जाऊन काही झालं शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, बाण कोणाचा, तो इकडे ओढते ह्या इकडे ओढते, बाण कोणाचा, शिवसेना कोणाची, कुठं प्रश्न, सुप्रीम कोर्ट। ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द, प्रश्न कुठं, सुप्रीम कोर्ट। राम मंदिराचा प्रश्न, प्रश्न कुठं, सुप्रीम कोर्ट। किती न्यायाधीश आहे, 34 न्यायाधीश आहे। ओबीसीचा प्रश्न, 5 न्यायाधीशाचं खंडपीठ, एक तरी ओबीसी आहे का त्याच्यात, पहा का भेंड कळणार आहे, मग ओबीसीचे मुद्देच नाही माहित तर। अबे किती पोट्टे आपले एलएलबी करते, एलएलएम करते, एमपीएससीतून जिल्हा ठीक आहे न्यायाधीश होते, आपले पोट्टे हायकोर्टात प्रॅक्टिस करते का एलएलबी एलएलएम झाल्यावर, आपले पोट्टे हायकोर्टात प्रॅक्टिस सुप्रीम कोर्टात जाता रस्ता का, हे तरी माहित आहे का त्याले, नाही। आपलं पोट्टो इकडे इंजिनियर होईन, ते नीट करते, नीट राहते, नीट नीट पांढरे कपडे घालून, डॉक्टर बना, गरज आहे या देशाला डॉक्टरांची, पण डॉक्टर झाल्यावर माणूस बन जा मात्र, नाही तर तू उभ्यानं कापतं पेशंटले, ठीक आहे। म्हणून हे लक्षात ठेवा का आपले पोट्टे तिसऱ्या क्षेत्रात बी गेले पाहिजे, हे पॉलिसी मेकिंगचे क्षेत्र आहे, तुम्ही न्याय देऊ शकता, ठीक आहे। आता पाहिलं काल राहुल गांधीचा, त्याचं ठीक आहे 2 वर्षाची सजा दिली म्हणून लोकसभेचं ठीक आहे सदस्यत्व काढून टाकलं। कोणा निर्णय दिला स्थगितीचा, अरे कोणा निर्णय दिला, सुप्रीम कोर्ट। कोटो प्रश्न जाते, येऊन जाऊन सुप्रीम कोर्ट, आपले पोट्टे तिथं बी गेले पाहिजे। मग बाकीचे क्षेत्र आहे, पण सगळ्यात खतरनाक क्षेत्र आहे याच्यातलं चॅलेंजिंग राजकारण। किती काही चांगलं काम करा, लोक शिवा देईन तुम्हाला, आणि ऐकत जायच्यान जगत जायचं, किती काही चांगलं काम करा। आता माया फेसबुकवर एवढे लोक शिवा मारते जी, मी देशाचं संविधान, माय व्हिडिओ काउन पाहिते लोक, सांगू तुम्हाला, या भारतातल्या लोकांना म्या भगवा नाही शिकवला, हिरवा नाही शिकवला, पिव्या नाही शिकवला, निया नाही शिकवला, आणि पांढरा नाही शिकवला, मी या लोकांच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम केलं आहे। मायासाठी कोणती मस्जिद मोठी नाही, मायासाठी कोणता गुरुद्वारा मोठा नाही, मायासाठी कोणतं चर्च मोठं नाही, मायासाठी कोणतं मंदिर मोठं नाही, मायासाठी या देशात सर्वात मोठं मंदिर या भारताची संसद आहे, आणि ते प्रत्येकाच्या मनात असलं पाहिजे। मायासाठी सर्वात मोठा ग्रंथ कोणता आहे, तर मायासाठी सर्वात मोठा ग्रंथ कोणताही धर्मग्रंथ नाही, मायासाठी सर्वात मोठा ग्रंथ या देशाचं संविधान आहे, कारण तो प्रत्येक लोकांना न्याय द्यायचं काम करते, आणि तो असला पाहिजे। घरी कपाटात आणून राज्य घटनेचं पुस्तक ठेवायचं नाही, संविधानाचं चोट्यो इथं उतरवा, ते याची गरज आहे या देशाला। तुमचे अधिकार पहा कसे खतरनाक आहे, आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत या देशाची व्यवस्था सुधारणार नाही। तुम्ही बोलते झाले पाहिजे, ट्विटर हँडलवर काही भी प्रश्न असला तर मांडत चला,
फेसबुकवर मांडत चला, इंस्टाग्रामवर डायरेक्ट टॅग करायचं, पीएमओ फीएमओ ले सीएमओ ले, काही ठीक आहे, काही भ्याचं नाही कोणाच्या बापाले, काहीच नाही करत, सगळे बोलायला लागले ना, सगळे रांगेवर येते. आम्ही सरकारले वारंवार वारंवार पाठपुरावा केला, ठीक आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, अजी एवढं बोललो जी यायले, आता हे मेहबूब भाऊ बरे आहे हे ऐकते तरी. आम्ही आरोग्य भरतीसाठी एवढं म्हणलं यायले, महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी कोणालाच नाही भेट, राष्ट्रवादी नाही, काही नाही, 10 वाजून 10 मिनिट नाही, कमळ नाही, पंजा नाही, मी कोणालाही बोलतो. माया शेतकऱ्यावर, बेरोजगार पोट्ट्यावर, या देशातल्या नागरिकांवर अन्याय होत असेल तर क्राईम मास्टर बोलन. अरे आरोग्य भरती होती का नाही यायच्या काळात, टोपे साहेब होते, यायनं का केलं माहित आहे का, यायनं पोट्ट्याले का नाही सेंटर दुबई दिलं जी, पोट्ट बंडी पासून उडन का, एका पोट्ट्याले सेंटर चायना होतो सांगा. अरे यायले सांगितलं का ते टेंडर बदला त्याचं काढा, तरी ऐकायला तयार नाही. अरे आपण बोललो पाहिजे. आता यायनं 75,000 पोलीस डिक्लेअर जागा केल्या, यायनं काढल्या, टीसीएसनं परीक्षा झाली, आता कालच बोललो मी मुनगंटीवार साहेबाले का त्याचे आदेश द्या चौकशीचे, कोण होईत हो, कसा पेपर फुटला. आणि तुम्ही बोल जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही. मी राफेलच्या घोटाळ्याचा व्हिडिओ टाकला, राफेलच्या घोटाळ्याचा कोणीच बोललं नाही, 2.5 वर्षाच्या अगोदर व्हिडिओ टाकला. काँग्रेसले भल्ला आवल्ला, काँग्रेसला बॉम्ब पेलवला, सुस्तीत नाही केली, आ व्हिडिओ काँग्रेसचे आयटी हेड अभिजित सपकाय आहे, मला भेटायला आले वर्दीत 10 माणसं घेऊन. अरे का गुरुजी म्हणे का व्हिडिओ टाकला, का जबरदस्त व्हिडिओ आहे, एक नंबर व्हिडिओ आहे, असे टाकत जा. म्हणे कुठून आणता म्हणे एवढी माहिती. मी म्हणलं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना मला फोन केलता. मी व्हिडिओ घेतला, मी भ्रष्टाचार सांगितला कसा झाला राफेल मध्ये, तिथून 3 महिन्यानं फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष म्हणते का एसॉल्ट एव्हिएशन सोबत जो भारत सरकारचा करार झाला आहे, जो करार झाला आहे त्याच्यात भ्रष्टाचार आहे. मी नाही म्हणलं त्याले म्हणा, ठीक आहे. ए भाऊ मी नाही म्हणून राहिलो फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष म्हणून राहिला, मी त्याच्या अगोदर व्हिडिओ घेतला. मग त्याले म्हणलं मी इंदिरा गांधीच्या आणीबाणीचा मी व्हिडिओ घेणार आहे, तर त्याचं तोंड लहानसच झालं. टाका भाऊ म्हणे. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का तुम्ही बोलले पाहिजे, या देशात चुकीचं काही होत असन तर हे बोलल्याशिवाय खतम होणार नाही, ठीक आहे. या देशात शेतकऱ्याले 8 तास लाईन भेटते जी, हे हप्त्यातून रात्री 3 दिवस न दिवसा 3 दिवस कोण बोलन. मग हे आपले पोरं बोलले पाहिजे. आपण गोरगरीब ठीक आहे, आपले व आपले आई वडील तुमच्यासाठी सकाळी 8 वाजता नोकरीवर जाते, रात्री 10 वाजता येते रे त्या लोकलनं, त्याची थोडीशी जाणीव ठेवा. तुमचे मायबाप तुमच्या पोटाले चिमटा देऊन पैसे पाठवते तुम्हाला शिकासाठी, ठीक आहे. तर ए इकडे लक्ष द्या, तुम्ही कुठेही जा कुठेही जा, पण या देशासाठी समाजासाठी काम करा. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमचे काम होणार नाही, ठीक आहे. तुम्ही बोलले तर लगेच काम होतात, पण तुम्ही ठीक आहे व्यक्त झाली पाहिजे. भारताच्या संविधानानं राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, तो वापरा. तो वापरल्याशिवाय या देशाचं भलं नाही आहे. देश सध्या वाईट परिस्थितीत आहे. महाराष्ट्रात मागच्या ठीक आहे 2 महिन्यात 8 दंगली झाल्या, कोल्हापुरात आता दंगल झाली. कॅमेऱ्यात पोट्टे पाहिले, गोटे मारणारे अटक केली, पोट्टे 11वी 12वी फर्स्ट इयरचे होते. पोट्ट्याले बोलावलं पोलीस स्टेशनला, त्याच्या मायबापाले बोलावलं, मायबापाले विश्वासच होय नाही का आपले पोरं गोटे मारू शकते. आणि पोट्टे कोणाचे, तर ओबीसीचे एससीचे एसटीचे गोटे मारणारे. अबे तुम्ही थोडासा विचार करा का आपण का करून राहिलो, ठीक आहे. म्हणून या देशात ए या देशात आणि ए लक्ष द्या, हर कुत्ते के दिन आते का म्हटलं. हा मी या भाषेत शिकवतो, माझी भाषा सोडली नाही. मी जेव्हा या भाषेत 2013 क्लास टाकले शिकवायला लागलो, तर मला वर्धेचे लोक का म्हणे हे बयान मास्तर, हे असा शिकवते मास्तर, असा मास्तर असते. कारण त्यांना मला तुला घाल कुत्र्याला असा सोफिस्टिकेटेड मास्तर पाहिला होता, माझ्यासारखा पाहिला नव्हता. कारण मी गावराणी माल आहे, गावराणी गावराणी आहे, कॉकरेल कॉकरेल आहे. म्हणून मला एवढंच सांगणार का, आपल्या पोरायनं ठीक आहे स्वतःले कमजोर समजायचं नाही. तुम्ही स्वतःले कमजोर नका समजू. आणि
काही काही पोरं आत्महत्या घेऊन करतात, ट्रेस आला काही आला, अजिबात आत्महत्या करायची नाही. मी 12 व्या 12 परीक्षा नापास आहे. किती परीक्षा नापास आहे? 12 परीक्षा नापास आहे. एमपीएससीची परीक्षा 8 वेळा लगातार नापास आहे. पीएसआय 2011, 2013, 2014, 2015, प्रीलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल, इंटरव्ह्यू, माय लिस्टीत नावच नाहीये. एसटीआय मेन्स, प्रीलिम्स पास, मेन्स, माय फायनल सिलेक्शन मध्ये नावच नाही. महाराष्ट्र फॉरेस्ट रेंजर ऑफिसर क्लास 1, प्रीलिम्स पास, मेन्स, इंटरव्ह्यू, लिस्टीत नावच नाही. तुम्हाला सांगतो, माया बाप 2011 मले पुण्यात पाठवलं, तेलाले म्हणे तुझे काही होत नाही, ते ढोपटी बेलनं गुंडाईन गावात ये, वावर आहे, दुकान आहे. असा वावरात दाबलाजी मले 5 वर्ष का? पुन्हा समजलं का? अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. बीएससी नापास झालो, 8 परीक्षा लगातार नापास आहे, 8 आणि 4 12 परीक्षा नापास आहे. म्या 12 वेळा आत्महत्या करायला पाहिजे होती, पण म्या नाही केली. मी दुसऱ्याले करायला लावणारा माणूस आहे. मी पीएसआय ची परीक्षा नापास झालो तर मला असं वाटते का नित्या का पीएसआय होतो? असे 50 पीएसआय ते हाताखाल तर राहील, तू डीवायएसपी होई. साला किती आशावादी असाव माणसानं. आता तुम्हाला सांगतो, माझा कार्यक्रम नागपूर, ठीक आहे, माझा कार्यक्रम औरंगाबाद युनिव्हर्सिटीत झाला. मला वाटलं नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीत माझा कार्यक्रम. बरं, कार्यक्रम किती वाजता? दुपारी असते कार्यक्रम, संध्याकाळी असते. माझा कार्यक्रम रात्री 1 वाजता मराठवाडा युनिव्हर्सिटीत, रात्री 1 वाजता कार्यक्रम, 3:30 वाजता संपला. माय, मी पोटचे उठून झाले तयार नव्हते. 3:30 वाजता रात्री मी विचारच करत राहिले, पोटचे होय का काय होय, साले खतरनाक. रात्री 1 वाजता कार्यक्रम चालू होते कोणाचा? रात्री 1 वाजता पुन्हा युनिव्हर्सिटीत कार्यक्रम झाला. पुन्हा युनिव्हर्सिटीच्या त्या सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम होता. आता मले का माहिती, तर केबीसीवाली माणसं बसून आहे, कोण बनेगा करोडपती, आपलं असंच चालू बेधडक. असे मला माहितच नाही समोर कोण बनेगा करोडपती वाले लोक आहे. बेधडक बोललो आणि त्याने का नाही माय नाव सर्च केलं, हे कोण होय बयाड. माय नाव सर्च केलं, माय बॅकग्राऊंड पाहिलं आणि त्याने मला फोन केला, त्या आयोजकापासून नंबर घेतला. म्हणजे सर, तुम्हाला कर्मयोगी या कार्यक्रमात गेस्ट म्हणून बोलवायचं आहे. तर कोण बनेगा करोडपतीत मी येऊन गेलो आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही चांगले काम केले तर तुम्हाला चांगले लोक भेटत जातात. आणि हर कुत्ते की दिन आते. एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा, एक पूल असते, पूल, पुलाच्या खालतून नदीचं पाणी असं वाहत असते, पावसाळ्याचे दिवस असते. त्या पुलावरून, हे लक्ष द्या रे, त्या पुलावरून मुंग्याची रांग अशी चालली राहते. ए, त्या पुलावरून अशी मुंग्याची रांग चालली राहते. त्या रांगेतली एक मुंगी भक्कन पुलाच्या पाण्यात पडते. जशी पाण्यात पडते ना, तशा मासोया तिच्यावर अशा तुटून पडते आणि एक मासोया अशी अक्का झपकात त्या मुंगीला खाऊन टाकते. त्याच्यानंतर थ्यास नदीचं पाणी, ए, त्याच्यानंतर थ्यास नदीचं पाणी फेब्रुवारी महिन्यात येते, कमी होत येते. मार्च महिना येते, त्या नदीचं पाणी आटत येते. एप्रिल महिन्यात त्या नदी डोबरे शिल्लक राहते आणि मे महिन्यात डोबरं आटते आणि मासुई तडफडू तडफडू मरते. ठीक आहे, मासुई जेव्हा मरते तर बंद्या मुंग्या तिच्यावर जाऊन पडते. म्हणून हे लक्षात ठेवा. एक दिवस कोणाचा होता? मासुईचा. आज कोणाचे दिवस आहे? तुमचे बी दिवस येईन, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आणि नेहमी आशावाद कायम ठेवा. ठीक आहे, नेहमी आशावाद कायम ठेवा. माझ्यासोबत जे काही वाईट होईन, हे लक्ष द्या, मी काम राहिलो, माझ्यासोबत जे काही वाईट होईन ते माझ्या आयुष्यात चांगलं घडवण्यासाठी येईन, ह्या आशावाद कायम ठेवायचा. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक राजा असते, राजा असा त्याचा दरबार भरला राहते. त्याचे असे नवरत्न, इकडून त्याचे दरबारी आणि असा राजा बसून असते. हे लक्ष द्या, एक लोहार येते, लोहार, ठीक आहे, लोहार धावत धावत येते. राजेसाहेब, मुजरा करते. राजेसाहेब, मी तलवार बनवली, दोन्ही इकडून धार बनवली, 35 किलोची तलवार आहे. तलवार मानेवर लावल्याबरोबर 2 इंचाचा घाव पडन अशी तलवार आहे राजेसाहेब, पाहून तर घ्या. हा तलवार पाहते, चमचम 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 अशी झलझल करत राहते तलवार. राजेसाहेब, हे तलवार पा, तुफान तलवार बनवली म्या. 3.5 फूट उंच तलवार आहे, 35 किलो उंचीची तलवार आहे. तलवार राजाच्या हातात देते. हे पा, इकडं मी काय सांगून राहिलो, तलवार राजाच्या हातात देते.
राजा अशी तलवार पाहत राहते, राजाचा एक खास सोबती राहते दरबारी, राजेसाहेब लय सुंदर तलवार बनवली हो म्हणते या लोहारानं, ते तलवार पायता पायता कने राजाच्या हातातून तलवार सटकन सुटते आणि रपकन बोटाच्या अंगठ्यात पडते, रपकन बोटाचा अंगठा पायापासून अलग, जसा पायापासून अलग होते त्याचा जो सोबती राहते तो म्हणते राजेसाहेब चांगलं झालं म्हणते, अबे साल्या माया बोटाचा अंगठा तुटला आणि तुले चांगलं झालं आठवून राहिला, तो हसते हो चांगलं झालं म्हणते, जे होते ते चांगल्यासाठी होते, याला धरावे म्हणते कोणत्यातनं पन्ना म्हणते साल्याला धरून, असा मारते त्याच्या त्या सोपत्याले त्याचा दरबारीच राहते, अबे राजाचा अंगठा तुटला तरी तो म्हणते चांगलं झालं, असा मारते मरत पर्यंत मारते टका साल्याला जेलमध्ये म्हणते, ठीक आहे मग वैद्य येते त्याचं बँडेज मॅन्डेज करते, आता अंगठा तुटला आहे तेव्हा काही ऑपरेशनची सोय होती नाही, मग अंगठा तुटला त्याचा अंगठा बसते ते जेलमध्येच राहते सडत त्याचा सोबती, ज्यानं जो हसला राहते जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणते, आता ए खास सोबती राहते राजाचा तो, आता त्याच्यात होते का लक्ष द्या, ए जे होते आयुष्यात ते चांगल्यासाठी होते, मी नापास झालो मला नेहमीच वाटते का माझ्यासोबत चांगलं झालं, जर मी PSI झालो असतो MPSC परीक्षेतून ते एका पोलीस स्टेशनले ठाणेदार असतो 50-60 कॉन्स्टेबल असते 40-50 हाताखाल तर माझ्या गाव असते, पण मी दरवर्षी 50 PSI 25-30 STI 3-4 डेप्युटी कलेक्टर 3-4 DYSP तयार करू शकलो नसतो, एक एक एका चांगल्या मास्तरले महाराष्ट्र मुकला असता, समजलं का, एक चांगला मास्तरले महाराष्ट्र मुकला असता, या वर्षी माया ऑफलाईन क्लास मधून ऑनलाईनची गोष्ट नाही करून राहिलो, ऑफलाईन क्लास मधून 100 पोट्टे पोलीस मध्ये लागले, 100 40 तर वर्धेतच लागले बाकी इकडे 100 लागले, आता सत्कार घेतला त्याचा, आता तलाठीची भरती आहे तलाठीत 50-60 पोट्टे लागते आपले लागणस, मग ए त्याचा अंगठा बरा झाला अन राजाले शिकारीवर जात होतं जंगलात, तर राजा ए राजा ठीक आहे 10 सैनिक घेऊन शिकार करायला जंगलात गेला, जंगलात गेलं ते सायंकाळचे 5 वाजले तरी शिकार काही भेटली नाही, मग आतमध्ये जंगलात चांगलं आतमध्ये शिरलं, त्या 5 लोकांना म्हणते तुम्ही इकडे जा मी आतमध्ये जातो सरळ, हे एकटंच आतमध्ये गेलं, 5 इकडे पाठवले एकटं गेलो आणि काही दूर आतमध्ये गेल्यावर ह्या जंगलातले आदिवासी आले हुला असे बाण घेऊन हा भाले घेऊन असे त्या समोर ते दांडरलं ना 40-50 जण होते ते आदिवासी होला लाला आता त्याले कन्याय त्या आदिवासीनं पकडलं, त्या आदिवासीनं पकडल्यावर लेकाले उलटा टांगला चांगला पन्नावला धरून राजाले, त्या राजाले ते जे बाकीचे लोक होते ते जंगलात पाहून राहिले राजा भेटला नाही ते वापस गेले, त्याला वाटलं राजा वापस गेला असं राजवाड्यात जाते राजा काही हाय नाही, राणी म्हणते राजेसाहेब कुठं आहे, राजेसाहेब आम्हाला वाटलं का आले आम्हाला दिसले नाही झाक पडली आम्ही वापस आलो, तुम्हाला सांगतो त्याने असा पुन्हावला, त्याला दुसऱ्या दिवशी त्याच्या देवीले एक बोई द्यायचा होता, कोणाले त्या आदिवासीले एक बोई द्यायचा होता नरबोई, आणि नरबोई त्याला सापडला, त्याची गाण्या दुसऱ्या दिवशी आंघोळ घालते सकाळी आणि त्याला नरबोई द्यायला नेते, तर जसा नरबोई द्यायला नेते तर त्या एका आदिवासीला दिसते हुला लाला त्याला नरबोई बंदा पाहिजे त्याच्या बोटाचा अंगठा तुटला राहते, त्याच्या बोटाचा अंगठा तुटला राहते, त्याच्या बोटाचा अंगठा तुटला पाहिल्याबरोबर त्याला तिथून उचलते त्याच्या डोळ्याला पट्टी बांधते जंगलाच्या बाहेर नेऊन हकलून देते चालू आहे म्हणते हे असं नाही पाहिजे ना आम्हाला, त्या राजाचा बोटाचा अंगठा तुटला म्हणून हाकलते राजा राजवाड्यात येते अन राणीले सगळी कथा सांगते, मग तो दरबार भरवते आणि दरबार भरवल्यावर आपल्या सोबत्याला बोलावते अरे बा इकडे बा म्हणते त्याला आणारे म्हणते सोडून, अरे बा म्हणते का माणूस आहे म्हणते तू ना माया आज जीव वाचला काऊन तर माया अंगठा तुटला होता मला आदिवासीनं नरबळी चढवला असता त्याले नरबळी पाहिजे नव्हता माया बोटाचा अंगठा तुटला आहे, तुला जे म्हणलं होतं म्हणते जे होते चांगल्यासाठी होते खरंच चांगल्यासाठी होते म्हणते, पण तुले हे संपलं नाही अजून संपलं नाही ऐकून घ्या, तुले हे कसं माहीत का जे होते ते चांगल्यासाठी होते, तुले म्या जेलमध्ये टाकलं मले म्या पन्नावलं तुले मरेपर्यंत आतापर्यंत जेलमध्ये टाकलं तुले याचं काही वाटलं नाही का म्हणते,
नाही साहेब म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते. जर मी असं म्हणलं नसतं तर तुम्ही मला पन्नावलं नसतं, तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं, तुम्ही मला सोबत नेलं असतं आणि तुम्हाला सोडलं असतं आणि माया बळी दिला असता, कारण मी बंद होतो. म्हणून आयुष्यात काही घटना आपल्या सोबत अशा चुकीच्या आणि वाईट घडते हे लक्षात ठेवा. का जे घडते ते चांगल्यासाठी घडते. वेट अँड वॉच करायचं, मेहनत करत राहायची, ठीक आहे, तरच आपलं भलं होते. म्हणून ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो का पुढं शिका, शिकून मोठं होता येते. या देशात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे का मी हे लक्ष द्या, मी महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी भाषण द्यायला जातो, ठीक आहे, माझे अनेक कार्यक्रम झाले, युट्यूबर आहे, ठीक आहे, ज्याले ज्याले एमपीएससीचे क्लास लावायचे आहे मले अर्धा पाच आहे अर्धा तर युट्यूबवर पहा, बंदा पाच आहे तर वर्धेत क्लास लावायला यावं लागते. बंदा बंदा कराय मास्तरले पाहायचं असेल तर वर्धेत यावं लागते, रूम करून राहायचं तिथं क्लास लावायचे. फिनिक्स अकॅडमी नावाचं ऍप्स आहे आणि ऍप्स आहे ज्याच्यावर ऑनलाईन कोर्सेस तुम्हाला वेगवेगळे घेता येतात, ठीक आहे, आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा, किंवा नितेश करायचं टाकलं तर आपलं चॅनल येऊन जाते. इंस्टाग्रामही आहे, फेसबुकही आहे, ठीक आहे. तर मी बरंचसं सामाजिक काम करत असतो. समाजाचं दायित्व तुमच्या मनात असलं पाहिजे. इकडे लक्ष द्या रे, हे इकडे लक्ष द्या, समाजासाठी काहीतरी करा. कमाईतले 10-15% समाजासाठी द्या. मी जेव्हापासून 2013 क्लास टाकले तेव्हापासून या समाजासाठी काम करतो. माझ्या कमाईतले 15-20% दान करतो. माझ्या क्लासमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त पुरायले मी फुकट शिकवतो. त्याच्यानंतर माझ्या क्लासमध्ये मी शहीदाच्या पुरायले फुकट शिकवतो. आणि ज्याचा करता बाप मेला आहे कमावणारा त्याला बी फुकट शिकवतो. कारण शिक्षणापासून कोणीही वंचित राहिले पाहिजे नाही. फक्त ऑनलाईनमध्ये ते देता येत नाही, कारण ऑनलाईनमध्ये द्यायचं असलं सगळ्याला द्या लागते, नाही तर कोणाला देता येत नाही. ऑफलाईनमध्ये हे सगळं चालू आहे, ठीक आहे. माझे पुस्तक आहे, पुस्तक आणले का रे? आण बरं गाडी तू, घड्याल बोला बरं आपल्या. मी माझे पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेसाठी, बुलेट चालू घडामोडी नावाचं पुस्तक आहे. हे पाहिजे असं तर तुम्हाला ऍप्सवरूनच बोलावता येते. 8 दिवसात पोस्टानं पोहोचून जाते. भारतात कुठेही पुस्तक पाठवता येते. मराठी व्याकरणचं पुस्तक आहे, आता जे मी तुम्हाला मराठी सांगितलं. अजून आपलं संविधानाचं, भारतीय राज्यघटनेचं पुस्तक येऊन राहिलं, इतिहासाचं पुस्तक येऊन राहिलं. असे अनेक पुस्तकं मी काढत असतो. या स्पर्धा परीक्षेतले पोरं लागले पाहिजे, आपले पोरं पॉलिसी मेकिंगमध्ये गेली पाहिजे. आणि ए समोर लक्ष द्या, कोरोना आला मी ऑफलाईन बॅच घेत होतो. 2013 माझे क्लास चालू होते, पोटपाणी प्रपंच सगळे व्यवस्थित चालू होतो. कोरोना आला आणि कोरोना आल्यावर सगळे लोक घरात होते. माझ्या अकाउंटला 70,000 रुपये होते. मी गावात गेलो. गावात गेल्यावर परिस्थिती पाहिली, कोणाच्या घरी अन्नधान्य नाही, तेल तिकट पीठ नाही, बुड्या बाड्या गरीब आहे. मी वर्धेला गेलो, माय गाव 18 किलोमीटर आहे वर्धेपासून. वर्धेला गेल्यावर माझ्या अकाउंट मधले 40,000 काढले, माझ्या बायकोने सांगितलं नाही. 40,000 काढले, 40,000 किराणा घेतला, 5 किलो आट्याची बॅग, 3 किलो तांदूळ, 1 किलो तुरीची डाळ, 1 किलो ठीक आहे, 1/2 किलो बेसन, 200 ग्रॅम सोयाबीनच्या वड्या, ठीक आहे, ते 1 किलो तेल तिखट हळद धनिया पुडा, 1 किलो साखर, 1 चहाचा पुडा, ठीक आहे, तुरीची डाळ, 1 किलो मटकी, असं सर्व एक किट तयार केली. आणि मी प्रत्येक घरी जाऊन पाहो का हे बुढी खरंच गरीब आहे का. हिच्या घरी तिला विचार, तुले कंट्रोल भेटला का, कंट्रोलचं धान्य भेटलं का रेशन कार्डवर. तिले जर गहू तांदूळ भेटले असेल तर ते ठीक आहे चिल्लर सामानाची किट द्यायची. मी कोणालाही वाटली नाही, कारण माझे कष्टाचे पैसे होते. आणि त्याच्या अगोदर केरळमध्ये पूर आला होता, केरळ मुख्यमंत्री सहायतांनी दिले, मी माझ्या अकाउंट मधले पैसे देऊ, कारण मला असं वाटते का मी समाजासाठी काही केलं पाहिजे. म्हणून आपल्या कमाईतले 10-15% तुम्ही दान करत चला. भविष्यात तुम्ही चांगले अधिकारी व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, ठीक आहे, प्रायव्हेट कंपनीत लागा. या देशासाठी थोडंसं योगदान द्या, ठीक आहे. म्हणून आणि हे लक्ष द्या, त्याच्यानंतरही माझं असं काम चालू राहते.
ठीक आहे. आमच्या इथं ऑक्सिजन पार्क आहे, त्या ऑक्सिजन पार्कवर दर वर्षी आम्ही 500 ते 700 झाडं लावतो. एक वर्ष तर 2000 झाडं लावली आमच्या अकॅडमीच्या पोट्यानं. आतापर्यंत जवळपास 40,000 झाडं लावली असं आम्ही आणि जगवले, जिवंत आहे. माझ्या युट्यूब फेसबुकवर गेले तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. मग त्याच्यानंतर हे लक्ष द्या, आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडते कवा आपली वेळ पलटून जाईल हे सांगता येत नाही. माझ्या विद्यार्थ्यासोबत कॉन्टॅक्ट बंद होता हे काम केलं आणि मग पोरं म्हणे सर ऑनलाईन क्लास घ्या. तर ऑनलाईन क्लास कसे घ्यायचे बा, मला काही माहित नव्हतं. माझ्या मोबाईलचा दूरदूरपर्यंत जास्त संबंध नव्हता. मग एक मोबाईल घेतला, एक ट्रायपॉड बोलावलं आणि एक बोयोचा माईक बोलावला, 20 फूट वायर येते त्याले. आणि मग ते गुगल मीट आहे ना, गुगल मीट, त्या गुगल मीटवर व्हिडिओ घ्यायला लागलो. आणि भाषा हेच, गुगल मीटवर व्हिडिओ घ्यायला लागलो. माय पोट्टे होते 400-500, त्याच्यावर पोट्टे एक गुगल मीटवर 100. काही पोट्ट्याले व्हिडिओ नाही दिसे, लिंक पाठवली का सर म्हणे 100 दिसतच नाही. म्हणे आम्ही 100 101 आलो का, व्हिडिओच नाही दिसत म्हणे आम्हाला. का म्हणे डबल शिका बे, म्हणलं तेवढेच काम धंदे आहे का, मी डबल डबल शिकवणार आहे. सर म्हणे आता आम्ही कसं करायचं, मी म्हणलं काय त्याला, आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड नाही होय. एका पोट्ट्याने सांगितलं सर झूमवर शिकवा म्हणे, झूमवर म्हणे 256 लोकायला शिकवता येते. मग झूमवर शिकवणं चालू केलं. झूमवर शिकवणं चालू केल्यावर ज्या दिवशी मी झूमवर शिकवणं चालू केलं, झूमनं टर्म अँड कंडिशन बोलवल्या आणि त्यानंतर 100 डेडलाईन ठेवली. मी 256 आहे म्हणून गेलो आणि तिथं 100 झाले. च्या माय मी म्हणलं पुन्हा पोट्टे माझ्या नावान भूमले. सर म्हणे युट्यूबवर घ्या. मग युट्यूबवर चॅनल बनवलं, युट्यूबवर व्हिडिओ घ्यायला लागलो. लाईव्ह नाही जात आहे, रेकॉर्ड करा, एडिट करा, 4-4 वाजेपर्यंत एडिट, रात्री 12 वाजेपर्यंत व्हिडिओ घेऊ. माय बायको म्हणे पागल झाले का म्हणे, एवढ्याला रात्रीपर्यंत व्हिडिओ घेता. मग एडिट करा टाका, ते एडिट बेडिटचा विषयच नव्हता. मग एक पोट्ट म्हणे लाईव्ह जासाठी 1000 सबस्क्रायबर पाहिजे युट्यूबवर. 1000 नव्हते, आता करायचं का, ठीक आहे आता करायचं का. तर तुम्हाला सांगतो मग का केलं मी. तर एका पोट्ट्यानं मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला, सर म्हणे हे पा म्हणे हे क्लासवाले 600 लोक आहे ना हे लाईव्ह जाते. मग त्याला विचारलं कसं जातं, ते स्ट्रीम लॅब नावाचं ऍप साहेब म्हणे त्याच्यावरून जाता येते. ते स्ट्रीम लॅब नावाचं ऍप डाऊनलोड केलं, एक साहिल नावाचा माझ्या क्लासचा पोरगा आहे त्यानं त्याला लिंक करून दिलं आणि युट्यूबवर ह्या लाईव्ह गेलो. भकाभक रोजचे 5 व्हिडिओ पेलो. पोट्ट्याला सांगितलं तुमच्या भावाच्या तुमच्या बहिणीच्या आईच्या बाबाच्या अकाउंटवर सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर नव्हते तरी 1000 नाही झाले कुतून. आणि मग व्हिडिओ घेणं चालू केलं तर माझ्या वर्ध्याचं एक पोट्ट त्याचे सोबती होते पुण्याले, त्या पुण्याला सोबती होते तर त्या पुण्याला ते लिंक पाठवे माझ्या युट्यूबच्या व्हिडिओची. ते पोट्टे तिथं एमपीएससीचे पोट्टे माझे व्हिडिओ पाहे. दोघं सोबती त्याचे मुंबईले होते, ह्या मुंबईले बेलापूरले होते, एसटीआय होते, सेल टॅक्स इन्स्पेक्टर. ह्या पोट्ट्याला माझे व्हिडिओ एवढे आवडले का सर म्हणे तुमच्यापाशी तर लय नॉलेज आहे म्हणे. त्यानं त्याच्या सोबत्याला सांगितलं आबे पण यायचे सबस्क्रायबर कमी आहे. त्यानं काय केलं, माझ्या एक ज्वालामुखीचा व्हिडिओ होता त्याच्यातला एडिट केला, हे एडिट केला आणि त्याचा व्हिडिओ एडिट केला आणि 2 मिनिटाचा तो खतखतवाला पाठ काढला. आणि त्याच्यापाशी एक टेलिग्राम ग्रुप होता ज्याच्यावर 16,000 PSI होते आणि 13,000 डेप्युटी कलेक्टर DYSPचा ग्रुप होता. त्यानं त्याच्यावर रात्री 2 वाजता व्हिडिओ टाकला. सकाळी उठल्यावर सगळ्यांना पाहिला, बमाड व्हिडिओ आवडला आणि जे पेलवला एवढ्यानाही धरून आपापल्या गावच्या व्हॉट्सअप युट्यूब फेसबुक बंद दिला पेलून. ह्या फोन यायला लागले म्हणजे लोकांचे पापा पापा म्हणलं एवढे फोन काहून येऊन राहिले. ते बबन चित्रपटाचे गाणं आहे, जीव यो तुझा. अबे ते गाणं आहे ना बे बबनच, जीव यो तुझा असं काहीतरी गाणं आहे ना. त्या बबन चित्रपटाच्या गीतकाराचा फोन आला, सर म्हणे तुमचा व्हिडिओ लयच व्हायरल झाला म्हणे, मराठी फिल्म इंडस्ट्रीत आला म्हणे त्याच्या पेजवर, हा व्हिडिओ चालून राहिला म्हणे. मी म्हणलं डायरेक्ट फिल्म इंडस्ट्री. सकाळी ए सकाळी पाहतो ते व्ह्यू होते 700, संध्याकाळी पाहतो ते व्ह्यू होते त्याचे 3 लाख डायरेक्ट एका दिवसात. मी म्हणलं का झालं साला आज, ह्या सबस्क्रायबर होते माझे 800, डायरेक्ट 800 वरून 8,000 झाले. साला म्हणलं पेटलं मार्केट. अन मग त्याच्यानंतर अनेक व्हिडिओ अनेक फोन आले, माय व्हिडिओ अमेरिका इजिप्त ऑस्ट्रेलियातले सुद्धा मराठी माणसं पाहतात आणि तिथून फोन करतात. एक वेळ आता हद झाली, एका माणसानं फोन केला मले, एवढी हद झाली का मीच अवाक राहिलो. सर म्हणे त्यानं फोन व्हॉट्सअपवर केला, ठीक आहे त्यानं फोन केल्यावर सर म्हणे आय एम युअर बिग फॅन. म्हणलं असं बा कोणी म्हणे, सर लय व्हिडिओ पाहतो जी म्हणे लय मजा येते म्हणे. म्हणलं कुठची होय तुम्ही, मी अकोल्याचा आहे म्हणे, माझ्या सोबती आहे म्हणे, ह्या पुण्याचा आहे म्हणे, ह्या बी पाहते म्हणे. म्हणे आय एम अ सायंटिस्ट, मी सायंटिस्ट आहे. म्हणलं असं म्हणलं पुण्या
पुण्यात नागपुरात बिगपुरात असं म्हणले सायंटिस्ट. म्हणे मी सायंटिस्ट आहे. तर हो म्हणलं ठीक आहे. म्हणलं काय हरकत नाही. अजी म्हणे मी सायंटिस्ट आहे. मी म्हणे दक्षिण ध्रुवावर भारताचं हिमाद्री नावाचं केंद्र आहे. दक्षिण ध्रुवावर इथून 17,000 किलोमीटर दक्षिण ध्रुवावर हिमाद्री नावाचं केंद्र आहे. भारत सरकारनं तिथं रिसर्च इन्स्टिट्यूट तयार केली. तिथं सायंटिस्ट आहे. मी म्हणलं फेकून राहिला का म्हणलं तू. म्हणलं तिथून काय फोन लावशील तू. अजी म्हणे खरंच माझ्या व्हॉट्सअप कॉल उचला बरं म्हणे व्हिडिओ कॉल. त्यानं व्हिडिओ कॉल केला आणि त्यानं मला बाहेरचा बर्फ दाखवला. हे बा म्हणे -40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे म्हणे. आणि इथं आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो म्हणे. चा मा मी म्हणलं खतरनाकच आहे. तर जवा ठीक आहे. आणि मी कधीच लोकांमध्ये द्वेष राग निर्माण होईन असं काही बोललो नाही आणि बोलणार नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला या देशात जगण्याचा ठीक आहे आणि व्यवस्थेचं चुकत असं तर बोलण्याचा अधिकार आहे. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है तू, इन्सान बनेगा. तुम्ही माणसं बनले पाहिजे. ठीक आहे. चौपर्यंत तुम्ही माणसं बनणार नाही. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ठीक आहे. हे तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. रिअल घटना आहे. रिअल भारताच्या इतिहासातली. कवा का होईन आणि हे ज्याले ज्याले कमी मार्क भेटले त्याच्या मायबापानंही त्या आपल्या पोराचा राग नाही करायचा. आणि काही काही ज्याले भेटते 95-96 त्याचे मायबाप बी हवेतच राहते आणि पोट्ट बी हवेत राहते. हन जे आणि कसं आहे का रे आता तुम्ही पाहिलं असन ज्याले 90 वर भेटते ते दुधावरची नगदी साय आहे. पुरे सायन्स जे ढलढल पाणी उडते ना गंगात दुधाचं ते बीए बीकॉम आणि जे दुधाचं बुडाले खरवड उडते ते आयटीया आयटीया तिकडे जाते. तर आता इकडे लक्ष द्या. मी काय म्हणून राहिलो जे ज्या ज्या पोरायले कमी आणि तू आपल्या आईबाबाचा स्वभाव कसा असते माहित आहे. हा तो बाजूचा बाल्याले कसे भेटला त्याचा पहिला नंबर कसा आला तुझ्या अकाउंट नाही आला तुया बी आले पाहिजे. बाजूचा बाल्या नापास झाला का आणि तू नापास झाला चालते. असं लोकांचं काम आहे. ठीक आहे. सगळेच एका रेस मध्ये दौडणारे राहू शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो हे इकडे लक्ष द्या. हे इकडे लक्ष द्या. तुम्हाला सांगतो आपण जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा मायच्या पोटातून जन्मून आलो आहे. हे किती फॉर्म आले मी पास होईन का माझा रिझल्ट येईन का मले पर्सेंटेज भेटन का. या चिल्लर परीक्षा आहे. मी 10 लाख 5 लाख फॉर्म भरते. आता तलाठीच्या परीक्षेला 14 लाख फॉर्म आले. काय वे चिल्लर आहे. मायच्या पोटातून जेव्हा पैदा होऊन आले ना तुम्ही जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा तिथं जिंकली. कारण एका वीर्याच्या थेंबात 2 ते 3 करोड शुक्राणू असते. 2 ते 3 करोड असं 7 ते 8 ml वीर्य असते. त्याच्यात जवळपास 20 करोड शुक्राणू असतात. त्या 20 करोड शुक्राणूची स्पर्धा लागते. मायच्या गर्भाशयात बीजांड राहते. त्या बीजांडावर 20 करोडाची रेस लागली राहते. त्या 20 करोड शुक्राणू पैकी 1 शुक्राणू बीजांडावर मर्ज होते तेव्हा तुम्ही पैदा झाले. तुम्ही 19,99,999 लोकांना पैदा होऊन या पृथ्वी तलावर आले आहे. एवढी मोठी स्पर्धा जिंकून तुम्ही आले आहे. नाहीतर जर दुसरा शुक्राणू मर झाला असता तर हे कराय मास्टरचे केस असे नसते. नाक असं नसतो आणि तोंड असं नसतं. समजलं का. म्हणून ह्या स्पर्धा चिल्लर आहे. एक गोष्ट सांगतो. जेव्हा आपला काय वेळ कवा बदलून सांगता येत नाही म्हणून कमी पर्सेंटेज भेटले त्यांना ठीक आहे अजिबात कमी समजायचं नाही. कारण मी तुमच्या समोर उभा आहे. ठीक आहे. सचिन तेंडुलकर 10वा वर्ग नापास आहे. जगात नाव गाजलं. अमिताभ बच्चनले ऑल इंडिया रेडिओनं हकलून दिलं आणि ऑल इंडिया रेडिओनं मागच्या 2 वर्षाच्या अगोदर बेस्ट आवाजाचा अवॉर्ड दिला. आवाज खराब आहे म्हणून हकललो होतो ऑल इंडिया रेडिओनं. सांगा बरं. म्हणून ठीक आहे. एक पालघाट नावाचं गाव आहे. निलगिरी पर्वत आहे तामिळनाडूत. निलगिरी आणि अन्नामलाई पर्वतरांगेच्या मधात एक जागा आहे. पालघाट नावाची डिस्ट्रिक्ट आहे. पालघाट. तर त्या पालघाट नावाच्या डिस्ट्रिक्ट मध्ये 10व्या वर्गापर्यंत 3 सोबती होती. रे गोष्ट बरोबर आहे का कामाची आहे. एकाचं नाव होतं उन्ननी कृष्णन. एकाचं नाव होतं टी एन शेषन. आणि एकाचं नाव होतं ई श्रीधरन. पा 10व्या वर्गापर्यंत एकाच शाळेत. याच्यातला सगळ्यात हुशार ई श्रीधरन. त्याच्यानंतर ए ई श्रीधरनले 10व्या वर्गात भेटले 90%.
आता 90 भेटल्यावर कुठं जाईन तर सायन्स, त्याचा सोबती होता तिघय सोबती, एक होता उन्ननी कृष्णन आणि एक होता टीएन शेषन, शेषनले भेटले ठीक आहे 64-65% मार्क, त्याच्या वल्लानं दिलं त्याले 8 अन त्याचा एक सोबती होता त्याचं नाव होतं उन्ननी कृष्णन, ते नापास झालं ठीक आहे. आता बा का झालं नापास झालं हे कुतून दावी कशी तरी काढली उन्ननी कृष्णन अन 11वीला ऍडमिशन घेतली. त्या वयात गावचे तो काम का करे, बुढीचं रेशन कार्ड काढून आणून दे, कोणाचं काश काढून आणून दे, तहसील ऑफिसले घेऊन जा, हे काम करे उन्ननी कृष्णन पाबे ठीक आहे. त्याच्यानंतर टीएन शेषन, टीएन शेषननं 8ली ऍडमिशन घेतली, 12वी 8 चांगल्या पर्सेंटनं पास केलं, मग बीएला गेलं, बीएची डिग्री कम्प्लीट केली आणि बीएची डिग्री कम्प्लीट केली आणि युपीएससीची परीक्षेचा अभ्यास चालू केला. कोणा कोणा शेषननं कोणा आणि ई श्रीधरन 12वी सायन झालं, आयआयटीले नंबर लागला, आयआयटीत ऍडमिशन घेतली, आयआयटी मधून ठीक आहे ए इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग करत असताना भारताची सर्वात मोठी इंजिनिअरची परीक्षा आहे आयएएस इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, परीक्षा पास केली. आता ह्या 5-7 वर्षाचा कालखंड आहे 10वीनंतर, एक झाला युपीएससीची सगळ्यात मोठी परीक्षा पास इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, आता टीएन शेषन युपीएससीचा अभ्यास करत होता आयएएस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, टीएन शेषन युपीएससीची परीक्षा पास झाला अन उन्ननी कृष्णन जो होता गावात हे ग्रामपंचायतले उभं राहिलो अन ग्रामपंचायतचं सदस्य झालो. आता पा हे 10वा वर्ग नापास, कुतून पास झालं, एक थोडस हुशार जे वर्गातलं सगळ्यात हुशार होतो त्यानं सगळ्यात मोठी परीक्षा काढली. आता वेळ आणि काय पा कशी बदलते, हे इकडे लक्ष द्या, वेळ आणि काय कशी बदलते, आता इकडे लक्ष द्या. मग टीएन शेषन कलेक्टर झाले, उन्ननी कृष्णन ठीक आहे डेप्युटी इंजिनियर झाले भारत सरकारचे मोठे, आणि त्याच्यानंतर इकडे ह्या ग्रामपंचायतचा सदस्य, ह्या दुसऱ्या वेळेस उभा राहिला तर गावचा सरपंच झाला. कोण? उन्ननी कृष्णन. टीएन शेषन कलेक्टर झाला आणि ह्या भारत सरकारचा इंजिनियर झाला, याचं प्रमोशन होत गेलं. आता ह्या जिल्हा परिषदले उभा राहिला. कोण? उन्ननी कृष्णन जिल्हा परिषदले उभा राहिला, जिल्हा परिषदचा सदस्य झाला एक रेजिम आणि दुसऱ्या रेजिमले अध्यक्ष झाला ठीक आहे. इकडे यायचं प्रमोशन होत गेलं, ऍडिशनल कमिशनर डिव्हिजनल कमिशनर ठीक आहे, इकडे या मोठ्या इंजिनियर पदावर याचं प्रमोशन चालू होतं. ई श्रीधरनचं, ई श्रीधरन कोण होय सांगतो, ई श्रीधरन कोण होय तर ए सत्य घटना सांगून राहिलो मी तुम्हाला. त्याच्यानंतर काय झालं लक्ष द्या, त्याच्यानंतर काही दिवसांनी ठीक आहे उन्ननी कृष्णन याले काँग्रेसनं लोकसभेची सीट दिली खासदारकीची, ह्या पट्टा खासदार वरून निवडून आला, 5 वर्ष खासदार राहिला, दुसऱ्या वर्षी पुन्हा सीट दिली, पुन्हा सीट दिल्यावर खासदार झाला आणि त्याले मंत्री बनवलं. कोणाले? ए जो वर्गात ध्यान राहत होता, सगळ्यात मग राहत होता, ज्याला कमी पर्सेंटेज होते, तो माणूस या भारतात मंत्री झाला, रेल्वे मिनिस्टर. पा योगायोग कसा, योगायोग पा कसा आहे, रेल्वेचा मिनिस्टर कोण? तो जो वर्गात सगळ्यात माग बसेन, जो सगळ्यात बुद्ध होता, तो रेल्वे मिनिस्टर झाला. त्या रेल्वे मिनिस्ट्रीचा कॅबिनेट सेक्रेटरी होता टीएन शेषन. टीएन शेषन आयएएस ते रिटायरमेंटले जेव्हा आले तेव्हा ते तिथं होते, आणि जो सगळ्यात हुशार होता तो टीएन शेषनच्या हाताखालत काम करे, रेल्वेचा मोठा इंजिनियर ई श्रीधरन, ज्यानं कोकण रेल्वे बांधली. हे जे कोकण रेल्वे तुमची गेली केरळ पर्यंत, याचा प्रोजेक्ट हेड होता ई श्रीधरन ठीक आहे. पा कशी वेळ पलटली, एक वेळेस होता का वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थ्याला महत्व, इथं पा आता उलट झालं, जो सगळ्यात खाली होता तो वर गेला. म्हणून हर कुत्ते के दिन आते ठीक आहे. तर मला इथे आमंत्रित केलं, एक चांगला प्रोग्राम इथे आयोजित केला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठीक आहे सुहास देसाई, ठाणे शहर प्रकाश पाटील कार्याध्यक्ष ठीक आहे, विक्रांत खामकर अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, सुजाताई घाग महिला अध्यक्ष, त्याच्यानंतर श्रीमती प्रेमिला ताई केनी, त्याच्यानंतर मेहबूब दादा आलते आणि सगळे आयोजक टीम, आणि सगळ्यात मोठ्या टायात तुमच्यासाठी वाजवा बाबा, कारण तुम्ही नाही तर कार्यक्रमाला महत्वच नाही आहे.
आणि स्वतःले लय ग्रेट समजायचं, स्वतःले कमी समजायचं नाही. एखाद्या वेळेस स्टेजवर याची की वेळ भेटली तर एखाद्याले भाषण द्यायला लावलं तर ते असं देते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आणि थोड्या वेळाने इसरते देईन त्याच्या तो हाताले घाम सुटत जाते ते असं पुसत जाते. कॉन्फिडन्स ठेवा, ठीक आहे. आणि स्टेजवर बोलणं गेलं खूप सोपी आहे, काही कठीण गोष्ट नाही आहे, ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का इथं तुम्ही आले तर मी आता, ठीक आहे, छोटीशी गोष्ट सांगतो. आर पार असली पाहिजे, काही कोणतंही काम करा आर पार करायचं, मेलं तरी चालते. लढता लढता तलवारीचा चाकू झाला चालते, पण मागं नाही हटायचं. 1965 च्या युद्धाची गोष्ट आहे, भारत पाकिस्तान. आता हे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करते यायला सांगा असं वाटते का? या देशात एपीजे अब्दुल कलाम माणूस आहे, मुसलमान आहे, मुसलमान आहे. भारतासाठी अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3, आणि आता जे चंद्रयान पाठवलं GSLV ना, त्याच्यासाठी ठीक आहे बॅकबोन म्हणून काम करणारा मुसलमान आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. यायला सांगा असं वाटते. 1965 युद्धाची गोष्ट आहे, भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं. 40 लोकांची बटालियन होती इंडियन आर्मीची, ठीक आहे. 20 लोक दिवसा झोपे आणि 20 लोक दिवसा पहारा दे. जे दिवसा झोपे ते रात्री पहारा दे, आणि जे दिवसा पहारा दे ते रात्रीचे झोपे. दिवसा पहारा देण्यात एक माणूस होता, त्याचं नाव होतं अब्दुल हमीद. मला 9व्या वर्गात चॅप्टर होता, अजूनही आठवते. माया मास्तरनं मला एकच चॅप्टर ह्या मराठीत पूर्ण ट्रान्सलेट करून सांगितला होता, कारण माझ्या इंग्लिशचा सत्यानाश होता आणि आजही आहे. हो, माझ्या इंग्लिशचा लय सत्यानाश आहे गडे, तुम्हाला सांगतो. कारण इंग्लिश अशी बयाड भाषा आहे का, ठीक आहे. मी फुल मराठीतला माणूस होतो. माझ्या बापानं 11वी 10वी मध्ये मला 64% मार्क भेटले. माझ्या मागून 3रा नंबर याचा, माझ्या 10व्या वर्गात चुकून 2रा आला गावात. माझ्या बापानं फुल मराठीत, माझ्या बापानं मला नाही विचारलं तुला का देऊ, माझ्या बापानं मास्तरला विचारलं माझ्या शाळेतल्या याले का द्याचं सायन्स. असा गरम गरम गुलाबजामू उचलला आणि गरम गरम पाकात कुचकला इंग्लिशच्या, फुल इंग्लिश. आणि इंग्लिश अशी बयाड भाषा आहे, माझ्या मास्तर सांगितलं DA म्हणजे ड वाचायचं म्हणे. ठीक आहे बा म्हणलं, मग मी एज्युकेशनली एज्युकेशन वाचू. याच्यात माझ्या दोष आहे का जी मी एज्युकेशनली एज्युकेशन वाचत आहे? माझ्या मास्तरनं सांगितलं CHA म्हणजे च वाचायचं म्हणे, मी केमिस्ट्रीले केमिस्ट्री वाचू. आता याच्यात माझा प्रॉब्लेम आहे का? इट इज अ प्रॉब्लेम ऑफ इंग्लिश, इट इज नॉट माय बरं माय मास्तरचा प्रॉब्लेम नो. अनो एवढी बयार भाषा आहे. मी सायन्सले गेलो तर सायन्सले गेल्यावर शब्द याचे फ्युजन फ्युजन कॉन्सन्ट्रेशन. आणि एवढी बयार भाषा आहे का, TION म्हणजे शन, SION म्हणजे शन, आणि SSION म्हणजे शन, आणि जवळजवळ शन येत नित्या काल याचं SION TION का SSION. माय मी म्हणलं, आणि 10व्या वर्गात कसं पास झालो तुम्हाला सांगतो. असा पॅरेग्राफ आहे मले, आणि खालतो प्रश्न आहे. मी प्रश्नामधला वर पाहो आणि असा असा शोधो. दिसला रे दिसला का या फुलस्टापासून या फुलस्टाप बंदा पेलून देऊ. तुले एका शब्दात पाहिजे घे, दोन शब्दात पाहिजे घे, मले विचारू नको. तर असं कुतून पास झालो आहे मी, म्हणजे माझी लायकी समजून घ्या मी कसा आहे. मग हे लक्ष द्या, तर 1965 युद्धातली गोष्ट आहे. त्या 65 युद्धात दिवसा पहारा देण्यात अब्दुल हमीद नावाचा माणूस होता, तो झोपला होता. सकाळी सकाळी 4 वाजता किती गोड स्वप्न पडते जी, त्या गोड स्वप्न पडण्यात अब्दुल हमीद होता. सकाळी 4 वाजता पाकिस्तानच्या बॉर्डरवरून फायरिंग सुरू झाली. धडधड 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 धडधड, काही लेणं नाही देणं नाही. आता फायरिंगचा आवाज सुतई बॉम्बसारखा येते, त्याची झोप उडाली अब्दुल हमीदची. ते उठलं, हे 20 लोक फायरिंग करून राहिले होते, ते झोपेतून उठलं, बंकर मध्ये झोपून होतं. आपल्या सोबत्या बेस आल्या, उठ, त्याला 2 लाता मारल्या. त्यांना उठलं ते का करायचं आहे म्हणे, हाय ते 20 जण झोपण म्हणे तू अगाऊ. त्याला 2 पुन्हा लाता, अबे उठ झाल्या म्हणे, उठ म्हणतो म्हणे तुले. त्याला उठवलं बाबा जबरदस्ती, त्याचं बँकेट ओढलं, त्याच्या तोंडावर पाणी मारलं. उठ म्हणे, अबे मग करायचं काय बे, आम खा गुटल्या मत बिन. त्याला उठवलं, त्याला म्हणे तोंडावर पाणी मार. त्यांनाही तोंडावर पाणी मारलं आणि अब्दुल हमीद नबी तोंडावर पाणी मारलं. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, अब्दुल हमीद सोबत्याले म्हणते हे जिप्सी घे. जिप्सी पाहिली का तुम्ही? ओपन जिप्सी. अबे ओपन जिप्सी पाहिली का? त्या ओपन जिप्सीले मनात एक रॉड असते. ते जिप्सी आण म्हणे इथं लाव म्हणे जिप्सी. जिप्सी लावायला लावली, ते जिप्सी लावली आणि जिप्सीत म्हणे रॉकेट लॉन्चर टाक म्हणे. रॉकेट लॉन्चर, रॉकेट लॉन्चरचे बॉम्ब असते ते टाकायला लावले. अबे पण करायचं काय? अबे टाक म्हणतो म्हणे, अगो प्रश्न नको विचारू, खड्ड्यात गेलं काम झालं, टाक याच्यात.
म्हणे AK-47 असे 200-200 बंदुकाच्या गोळीचे फर्रे तेथे टाक म्हणे टाकायला लावले. यानं का केलं? त्यानं मनात रॉकेट लॉन्चर फिट केलं अब्दुल हमीदनं. त्याच्या दोन बाजूला ऑटोमॅटिक AK-47 फिट केल्या. AK-47 मध्ये बंदुकीच्या गोळ्या लट